संज्ञा गेलाय तरी कुठे? पण प्रयोग तर वेळेवर सुरू झाला होता. आता मलाच उघडावं लागेल दार. हॅलो. हा, कोण बोलताय आपण? आता मी कोण बोलती आहे, तुम्हाला काय करायचंय, तुम्ही कोण ते सांगा ना. प्रकाश? कोण प्रकाश? अच्छा अच्छा अच्छा, प्रकाश सामंत होय. कोण प्रकाश सामंत? पूजाचा नवरा. आता ही पूजा कोण? अरे पूजा माहित नाही म्हणजे काय? आता मला कशाला माहित असायला हवी तुमची पूजा? नॉनसेन्स. सकाळी फोन केला होता कशाला? हा हा, बंगला हवाय ना वीकेंड साठी, या ना मग. दोघच जण आहात ना, अगदी छान प्रायव्हसी मिळेल. हो, सकाळी कुणी घेतला होता फोन म्हणजे? म्हातारे? हा हा, सासरे माझे. हो, भाडं बंगल्याच 2000 पर डे. चालेल, बरं या, आम्ही वाट बघतो तुमची. ठेवू मग फोन. ओके. हॅलो, कोण बोलताय आपण? काका? कोण काका? एक 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 मिनिट हा, आता प्लीज काकूंचा नवरा म्हणून सांगू नका. हा, इकडे काय करते म्हणजे काय? घरात आहे मी माझ्या. कुणाच्या पुतण्याचं घर? काय बोलताय काय तुम्ही? स्टँड वर आलाय. अहो मग त्याला मी काय करू? पंचारतीने आरती ओवाळू तुमची. आता पत्ता कुठला हो? इथला. हा सांगते, ऐकताय ना. हा, स्टँड समोरून ना एक रस्ता सरळ येतो बघा, दिसला का? हा, त्यावरून चालायला लागा. डावीकडच्या 3 गल्लीत वालात ना एक पानाची टपरी आहे, तिकडनं उजवीकडचा 2 बंगला. नाव? आपका बंगला असं नाव आहे. हो. तर मी कोण आहे, तुम्हाला काय करायचं, तुम्ही या ना मग बोलू ना आपण. हा, ठेवते मग फोन. ओके. जायला रंग्यानं काय लॉजिंग बोर्डिंग सुरू केलंय की काय? तरीच म्हटलं काहीतरी विसरलोय, काहीतरी विसरलोय. आतली कढी काढायची विसरलो होतो. इंटरवल नंतर सीमा गेली कुठे? सीमा, सीमा.
अरे चा बेल वाजायच्या आधीच उचललास? तुलाच फोन करायला उचलला. काय करत होतास? काही नाही, बसलोय आरामात. तू काय करतेस? मी पण बसलीये टीव्ही बघत. ती चंद्रकोर आहे का घरात? चंद्रकोर? चंद्रकोर? हा, तुझा बाप ग. आहे काय? आहे ना. आहे ना. मार एक टपली माल टाकलावर माझ्यातर्फे मार. हा, आईला मारलीस ना? अय्या, तुला रे कसं कळलं? मग आपल्या डोक्यात इंटरनेट आहे. आणि आज तू लवकर का गेलीस घरी? घरी उशिरा गेले की बाबा चिडतात. मग इथे यायचं ना माझ्या बरोबर? तुझ्या बरोबर? साधं चहाला विचारलं का कधी? आता लग्न करून इथेच यायचंय म्हटल्यावर चहाला कशाला बोलू? अगं, हे नाटक जरा धरून देत, असा हात धरून तुझ्या बापासमोर उभा राहीन, सांगेन ही तुमची सीमा. तू इथे काय करते? घरी जा. मी फोन लावला, घरी जाऊन आधी फोन केला तर बाप उचलून पळून आलीस. मेलो ठार मेलो. रंग्या, तू असं काय करतोय? का आलीस? तुला माहिती, एकतर मला स्वतःला राहायला घर नाही, दुसऱ्यांच्या घरात चोरून राहतो आणि ही पळून आली आहे. माझं ऐकून घे रंग्या. आता पोलिसांना कळलं ना, पोलीस मला पकडून घेऊन जातील. मालकाला कळलं तो कंप्लेंट करेल. मेलो ठार मेलो. एक तर नाटकात काम करणारा गरीब नट, स्वतःला खायला पैसे नाही, तुला पोसू की मला पोसू काय? एक तू जा नाही तर मी तरी जातो या घरातून. तू आत ये रे, बाहेर कुठे चालला लगेच? का आलीस? दुष्ट चांडाळी चिटकीट सीमे, तुला कळतं का तू काय केलंय? कळतंय. आणि तो फोन आधी खाली ठेव रे तू. कशाला मार? पाणी मार तोंडावर. कशाला? बेशुद्ध पडणार आहे, ऍडव्हान्स मध्येच मार. लवकर मार. मारते नाही तर कोमात जाईन. अब गेलो. अरे गेलो गेलो. अगं आंघोळ नको घालूस. रंगी आई, मी घर सोडून पळून आलीये. का? बाबा एकाला दाखवणार होते मला उद्या. मग काय फरक पडणार आहे तुला? कोण हो म्हणणार आहे? पण मी त्यांना सरळ सांगितलं. काय सांगितलंस? माझं रंग्यावर प्रेम आहे. सांगितलं? मग काय पदक काय दिलं तुला बाबांनी? हे दिलं. पाच बोट गाल. ही कुठली तुझ्या बापाची भाषा? याचा अर्थ तुला एकच मारतोय, पण तो भिकारी समोर आला ना तर गोळी घालीन म्हणाले. का का बाप लेक तुम्ही माझ्या जीवावर उठलाय? अरे मग मीही चिडले, रात्रीच बॅग भरली आणि आले निघून. अगं तुझा बाप आता पोलीस कंप्लेंट करेल, एन्काउंटर वगैरे करून मारतील मला. कसे मारतील रंग्या? कसे मारतील? सांगून मारत नाही. बाळा, आता मी तुझा एन्काउंटर करतोय हो, जरा पाठ कर पाठ कर 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 ठग. कसे मारतील म्हणे? अरे बाबांची पिस्तूल मी पळवून आणलीये ना. पिस्तूल मार, पाणी मार तोंडावर. जरा कमी मार नाहीतर निमोनिया होऊन मरेन. रंग्या, तू उगाच घाबरतोयस रे. मी सज्ञाने मी सगळी व्यवस्था केली आहे, आपल्याला कोणी हात सुद्धा लावू शकणार नाही. आणि इकडे कोणाला काय कळणार आहे? या फार्म हाऊस कडे कोणी फिरकत सुद्धा नाही रे. अग बाई, माझे आई कसा बसा चोरून राहतो मी या बंगल्यात. एकतर हे बुरटे लोक 8 दिवस घर रिकाम सोडत नाहीत. आता दुसऱ्यांच्या घरात जरा कुठे सेटल झालो होतो तर तुझं हे नाटक. नको नको नको, तू आल्या पावली परत जा. जा 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 मुली, दिल्या घरी सुखी राजा. जा रंग्या, थांब रे, मला थोडा वेळ टीव्ही बघू देत. अजिबात टीव्ही बघायचं नाही. हा, मागे त्या एका घरात चोरून राहत होतो तेव्हा तू पण आली होतीस. त्या टीव्हीवर कुठला तरी हॉरर पिक्चर लागला होता, फ्रायडे द 13. तोच साली त्या टीव्हीतली बाई किंचायली म्हणून तू किंचायलीस. त्या शेजारच्या बंगल्यातल्या कानेटकर बाई किंचायला, त्यांच्या शेजारी घोरणारे कानेटकर किंचायले, गुरखा बोंबला कुत्र केकडलं बोंबा बोंब सगळीकडे. त्या कानेटकरांच्या घरातला लेंगा देखील हरवला नव्हता, तरी चोरी झाली म्हणून पोलीस कंप्लेंट केली. माळ्यावर 8 दिवस दबा धरून उपाशी राहावं लागलं होतं. नको नको, ह्या यम यातना पुन्हा नको. तू जा इथून बाबा, जा. रंग्या, तू गप रे, तुझं घर दाखव ना मला. बेडरूम कुठे आहे? बाथरूम कुठे आहे? माझं घर? अगं त्या मालकाचं घर आहे, त्याने एक बेडरूम बाथरूम वर बांधलंय, एक इथे बांधलंय. तो बहुतेक लेजिम. ए, तू कुठे झालीस? तू वर नाही जायचं, तू घरी जायचं. ओके ओके. सीमा, आता कशी शहाण्यासारखी वागलीस. सीमा, आपलं प्रेम आहे म्हणून पिस्तूल घेऊन पळून येणं जरा चुकीचं आहे. उद्या तुझं प्रेम उतू गेलं तर तोफ घेऊन येशील. नको बाबा, असलं काय करू नको. तू इथून डायरेक्ट स्टँडवर जा, ST पकड, मुंबईला जा. आपलं प्रेम उद्यापासून सुरू करू. हां, चल घे. आई शपथ कुठे गेली? बिन दाढीचा लादेन आहे. लादेन लादेन. सॉरी सीमा, सीमा गेली. सीमा पकडा पकडी खेळते की काय? सीमा, सीमा काकू अजून मागेच का? काकू म्हणजे ना आमची. या लवकर सीमा. माझ्याशिवाय चोरून कोणी नाही राहत. मालक आले की काय? बापरे.
सीमा कोणतरी आले तर पळून जाऊया. सीमा अहो घरात कोणी नसणार आहे. घरात कोणी नसणार मग कुलूप कुठं आहे तुझं आपलं काहीतरी. मी म्हणते किल्ली कुठं आहे. किल्ली सापडेल ग पण उघडायला कुलूप नको का तुझं आपलं काहीतरीच. नाही हेच घर आहे ना. अगं असं काय करतेस त्या पोरीनं आपका बंगला हेच नाव सांगितलं होतं की नाही. मग उघडा ना दार. आता काय डोकं आपतू का दारावर. चिडायचं नाही. आपलं काय ठरलंय चिडायचं नाही. आता काय डोकं आपतू का दारावर. काय बाई आहे पण किल्ली कुठं आहे. अगं येडपटे चिडायचं नाही. अगं येडपटे कुलूपत नाही तर किल्ली असली काय आणि नसली काय काही फरक पडणार आहे का. काय बाई आहे. नाही मला वाटतं एकदा जानव बघाच. घे तूच बघ. हा जानव बघ करगोटा बघ. आचटपणा पुरे. दार उघडा दार. आता बेल वाजवतोय ना. पण दार उघडत नाहीये ना. अरे ही बाई ना सरक. काय काय करताय. तुला उचलतो आणि तुझं डोकं आपटतो दारावर आणि फोडतो दार. म्हणजे माझं डोकं फुटणार. अगं पण दार तर उघडेल ना. उघडा उघडा दार. मी मेले तर मेले. आता काय राहिलंय माझं ना रंग ना रूप. आता मीच आपटते. आपलं काय ठरलंय. काय मी चिडायचं नाही तसं तू रडायचं पण नाही. हा ओके ओके. पण आता कोणाचं डोकं आपटायचं. तू एक काम कर दारावरची बेल वाजव. मी मागून कुठून रस्ता आहे का बघतो. बर. म्हणजे हे मालक नाहीये कोणतरी राहायला आले. आपण हुशार आहोत उगाच नाही नाटकात काम करत. नाटकाची प्रॉपर्टी घरी घेऊन येतो ते एक बरं झालं. तिकडे नाटकात कोण कुत्रा पण विचारत नाही हो मला. इथे रोल करून घेऊया. कोल्हापूर कोल्हापूर म्हटल्यानंतर छाती पुढे पाहिजे असं असं नाही पाहिजे. आलो आलो. अहो ऐकलत का. काय कटकट आहे. या दार उघडलं. उघडलं चल. कोण आपण. मी काकू आणि हे काका. कुणाचे. एकमेकांचे. एक तुला काय करायचं आगाऊ. तू कोणते सांग आधी. रंग्या. रंग्या तू इथं काय करतोस. दिनेश नंतर सांगितलं बंगला रिकामा असतो कोणी राहत नाही म्हणून. बरोबर बरोबर सांगितलं. पण शनिवार रविवार म्या येतो ना साफसफाईला. कशावरून. एस टी वरून. अग बाई एस टी तून येतोस. कुठे राहतोस पोरा. आता तुम्ही कोल्हापूरला गेलं ना की महालक्ष्मीचं देऊळ आहे बघा. तिथून सरळ आलं की ती झोपडी लागते बघा. तिथे नाही राहत. तिथून सरळ जायचं. वरच्या अंगाला गेलं की ती चाळ लागते बघा. तिथे पण नाही राहत. तिथून डाव्या हाताला वळायचं वरच्या चंडीला असा बोळ जातो बघा. तिथून सरळ गेलं की तो बंगला लागतो बघा. तिथे पण नाही राहत. तिथेच राहतो. अरे बाबा कशावर म्हणजे तो त्या दिनेशनं अमेरिकेवरून तू इथे का शनिवार रविवार साफसफाई करतोस ती कशावरून. बस तुम्हाला काय म्हणायचं ते आलो माझ्या ध्यानात. आता तुमच्या आधी कुलूप उघडून मी आत आलो म्हणजे बघा ना. अगदी बरोबर आहे तुझं. रंग्या रंग्या हे किल्ली घरी विसरले. तुम्ही जरा गप्पा बसा. हेच हेच काय सदा माझा आवाज दाबायचा. सतत सतत अन्याय तुला सांगते रंग्या. त्याला काय सांगताय. पण आता स्त्रिया गप्पा बसणार नाहीत. 33% मिळवल्याशिवाय राहणार नाहीत रंग्या. तिथे पण नापास का. निदान 35% तरी मिळवा. रडणं थांबवा आधी. मी दिनेशला फोनच करतो. फोन काय रे साहेबांना फोन. हो काय झालं. करा ना करा ना. काय घाबरत नाही. मी आनंद झाला. आनंद मोराला कसा पाऊस पडायच्या आधी आनंद होतो तसा मला फोन करायच्या आधी आनंद होतो. साहेबांना फोन. साहेबांना फोन. फोन मरतय त्याच्या आईला. साहेबांना फोन. आनंद चालू आहे माझा. ह्याच खिशात ठेवली होती. काय शकतय. टेलिफोनची डायरी ग निघताना ह्या खिशात ठेवल्याचं आठवतंय मला. नीट आठवा बघू काय काय झालं घरातून निघताना. म्हणजे बघ शेवटचं भांडण झालं 4:30 मग तू मला रडत रडत चहा दिलास. चहा बशीत उचलात. मग तू मला विचारलास किती वाजले म्हणून मी घड्याळ घड्याळ बघण्याच्या नादात रंग्या वेंधळ्यासारखा कप आडवा केला. येणच आहे बेन. नाही कोल्हापूरची भाषा थोडी शिवराळ आहे गोड मानून घ्या. चहा शर्ट वर साडलात. धावत आत गेलात आणि शर्ट बदललात. राईट म्हणजे सगळ्या गोष्टी त्या शर्टातच राहिल्या. तरी म्हटलं किल्ली का सापडत नव्हती. ए तू थांब रे. तू सांग नंबर. नंबर
साहेबांचा लंबर तसा मला पाठ नाही. पाठ नाही कसा? पाठ नाही कसा साहेबांना तुझा? सांग नाही तर मी पोलिसांना फोन करतो. सांग रे बाबा, हे फार हट्टी आहे. सांगा त्याला. रात्रभर जागवतील तुला आणि मला सुद्धा. सांगून सांग. सांग आता घरी लावणार का ऑफिसला? आता ऑफिसात असेल. ऑफिसचा सांग. ऑफिस मग फिरवा त्याच्या आईला. 9800 098 890 0908 880 आणि आजच्याला 5 घ्या. चला एवढा मोठा नंबर. वय वय ऑफिस आहे ना, घरापासून ऑफिस लांब आहे. मग घरचा काय आहे? घरचा काय करायचा म्हातारीला? फिरवायचा त्याच्या आईला उलटा. म्हणजे? म्हणजे हा घरातून लावला ना ऑफिसला, उलटा फिरवला की परत घरात. अशी रिव्हर्स लाईन आहे. तिकडे असते अशी रिव्हर्स लाईन. लागला 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 अमेरिकेला. हॅलो दिनो. अरे मी मी काका बोलतोय. अरे मी त्याला विचारा वड्या मिळाल्या का. हॅलो. अरे वड्या मिळाल्या का? वड्या वड्या वड्या. अरे घोड्या वाड्या. अहो त्याला विचारा विडे मिळाले का. अरे विडे मिळाले का? विडे विडे विडे. हा बहुतेक आहे ना दादर स्टेशनला फेरीवाला असणार. वडे वडे. अरे मी बोलतोय रे काका काका. ए रास्कल नाही हा अंकल अंकल. समोरून बहुतेक कोणतरी जोरदार शिव्या घालतो याला. अहो अहो काय त्याला म्हणावं फुलवाती पाठवल्यात कुरिअर न. अरे फुलवाती पाठवल्यात कुरिअर न. फुलवाती वाती 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 घोड्या वाती घोड्या. मी नाही का म्हणलं, यांनी सांगितलं म्हणाला. यांनी काकू तुमचं काय ठरलंय चिडायचं नाही काय बाई. मी नाही ते म्हणले. अरे बाबा फुलवाती पाठवल्यात कुरिअर ना पेटवायला. घर 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 पेटवायला. काय बोलताय? घरात पेटवायला. काय तो काय बोलतोय मला कळत नाही. मी काय बोलतोय मला कळत नाही. बघू बघू मी बोलतो साहेबांशी. मला बरोबर ओळखतात ना. बोल बाबा बोल. हा साहेब मी रंग्या बोलते. या रंग्या रंग्या. अरे घोड्या रंग्या. काय सारखी सारखी यांची नक्कल करायला सांगता मला? तुमचं काय ठरलंय चिडायचं नाही काय बाई. हा साहेब मी रंग्या. हा बास्टर्ड आहे बास्टर्ड. साहेबांनी मला बरोबर ओळखलं. मला प्रेमात ते बॅरिस्टर म्हणतात. जोरदार चालू आहे. अरे बस ना राजा. मग तुझं खातो का? मग काय एवढे देतो? हॅपी न्यू इयर. बर 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 हॅपी बर्थडे. यस्टरडे ड्रायडे फ्रायडे. अरे ठेव ना त्याच्या. अरे तू काय बोललास तुझं? तुला तरी कळलं का इंग्लिश? बर त्याला कळलं. म्यागवाळ्या झाडत होतो एखादी बसली असेल. हे बघ 8 दिवस आम्ही इथेच राहणार आहोत. 8 दिवस आमच्या लग्नाचा 20वा वाढदिवस साजरा करायला आलोय. मरतय त्याच्या आईला. रोजचं जेवण खाणं तू बघायचं कळलं? म्या बघायचं. होय म्हणजे म्या पण इथंच राहायचं. हो या. त्याच्या आईला एक गोळी इकडं पण बसली. काय? काही नाही. तुमचं सामान कुठे ठेवू विचारत होतो. आज बेडरूम मध्ये ठेवतो. बेडरूम नको नको. वरच्या बेडरूम मध्ये ठेव. वर सीमा. चला जाऊन पडूया मस्त पैकी. नाही वर नको. वर तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला वर नको. खाली जाऊया. वर सीमा आली असेल तर माझी बो. त्याच्या आईला इथं कुणीच नाहीये. मग आम्ही दोघे कोण आहोत? ओ सॉरी 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 सॉरी. चल सामान ठेवलंस. जा जाऊन झोप. जा झोप बघू. अरे बॅग कोणाची आहे? सीमाची. जी माझी. जी माझी. मग घेऊन जा. वय वय वाचलो. ही बॅग तुझी. वय वय कोल्हापूरला हल्ली फॅशन निघाली आहे. सगळी पोरं अशाच बॅग घेऊन फिरत आहेत.
वाचलो रे बाबा. अरे रांगे काय झालं काय काय आहे साहेब काय आहे. आमच्यासाठी मस्तपैकी दोन कप कॉफी कर बरं. कॉफी आता का करतायत नाही. करता येते पर तुम्हाला सांगतो काय रे ह्या टाइम बाला कोल्हापूरला तांबडा रस्सा पांढरा रस्सा असे काय सरकार का कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर. आता गावाचा अभिमान आहे. चा कॉफी कर जा. वय वय आता कुठून कॉफी करून आणू याला या वेळेला. चा दिल ये बेचैन है रस्ते पे नैन है आचा सवरिया आ आ आ आ ताल से ताल मिलो. इशा तुम्ही बाई असे एकदम मागून धरत जाऊ नका. का का दचकायला होत आणि सोडा आता मी आवरून घेते आणि मग कॉफी घेऊ आणि मग मग काय तुम्हीच सांगा. आपला हनीमून साजरा करायला सुरुवात करू. काकू मी खूप तयारी केली आहे. काय काय अगदी पहिल्या दिवशी माळला होता ना तसा मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आणलाय. अय्या खरं होय तर मी आलेच लगेच. दिल ये बेचैन है रस्ते पे नैन है आज सवरिया आ आ आ आ ताल से ताल मिला. क्या बात है काकू इतकंच आवरून आली सुद्धा. काकू ना सॉलिड रोमॅन्टिक आहे सा. ये कम ऑन काकू गजरा. मेल्या म्हाताऱ्या नवरा आहे मला. रंगिया अरे रंगिया अरे फटाका कोणी वाजवला आता इथे. फटाका कोणी वाजवला. अरे फटाका नाही रे त्या वरच्या म्हाताऱ्याने गजरा घातला डोक्यात माझ्या. मी असली पेटवली आहे ना त्याच्या एक त्याच्या नातेवाईकाच्या बंगल्यात मी चोरून राहतो तू त्यालाच पेटवली. अरे मग मी काय करणार. तू माझं घर पेटवणार आहेस. अरे रांग्या आलो आलो चाल लप जा मी निस्तरतो काय ते. आई शपथ चाळवाद आहे चाळवाद. आत कोण आहे. आत आणखी कोण आहे. कुणी नाही का रांग्या. त्याला कशाला बोलवताय. त्याला कशाला. आणि अग बाई तुमचा गाल कशामुळे सुजलाय बघू बघू. जरा गप्पा बसाव रांग्या. काय झालं साहेब काय झालं. अरे यांचा गाल बघ कशामुळे सुजलाय बघ बघू बघू. हा बघ जोरदार पेटवली. अग बाया 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 फ्रीज मधून बरं बनू का बरं. बायको कुठे आहे तुझी. जी बायको माझी रात्री आंघोळ करते का बायको. आंघोळ हो काय आचरडासारखं विचारताय. तुम्ही जरा गप्पा बसा. आली का खाली आंघोळ करून आली. हो त्याच्या बायकोची आंघोळ काय करता सारखी सारखी. आणि साहेब मी अजून लग्न केलेलंच नाहीये. आहे का मंगळसूत्र आहे का बघा. माझं अजून लग्न झालेलंच नाहीये. अरे मग मला. अच्छा अच्छा हेही धंदे चालतात तर इथ. हेही धंदे बाई यांचं डोकं फिरलं बहुतेक. तुमच्या डोक्यावरती बर्फ बर्फ घेऊन येतो मी. बर्फ रे ती पोरगी कानाखाली खेचून खालीच गेली. कोण नाही पोरी बिरी कोण नाही तुम्हाला सांगतो. नाका शोधू इथे कोण नाही तुम्हाला बघा. तुम्ही इकडे शोधा तुम्ही पाहिजे असेल तिकडे शोधा. आहो तिकडे नका त्याच्या आईला मरते. सांगितलं जा मुंबईला तर काही त्याला थांब. सकाळी बघतो मी तुला सकाळी. सकाळी काय बघणार आता डोळ्यासमोर असून दिसत नाही. कोण आहे. नाही एकच बाई आहे जी तुमच्या डोळ्यासमोर आहे ती दिसत नाही. आणि सकाळी बघणार उगाच काही बाई नाव घेत तुझ्या पाया पडतो. माझा गाल सुजावला. तुम्ही काय माझ्या माग माग फिरताय. काढा कुणाचा तरी राग काढा माझ्यावरती. स्वतःला वेड लागलाय ते नाही सांगत. कुणाला वेड लागलाय काकू. मला नाही माहित ज्याला लागलाय ना त्यांनी ओळखावं. एवढा गाल सुजलाय विचारते प्रेमानं तर माझ्यावरच दाखवताय. काही नको हनीमून साजरा करायला. उद्याच्या पहिल्या गाडीनं जाऊ मुंबईला. आणि अहो तुमचा गालही दाखवावा लागेल. तू सारखी सारखी माझ्या गालावर काय येतेस. इश्य तुमच्या गालावर यायला मी काय माशी आहे. फालतू विनोद करू नकोस. झोप आता विनोद कर. आई ग या बंगल्यात भयंकर काहीतरी शिस्त आहे. हा रांग्या म्हणावं तितका सरळ नाही. सकाळी बघतो मी याला सकाळी. हा असं द्या द्या तो गजरा द्या माळायला. गेला गजरा गेला माळून. कोण तो रांग्या. काय झालंय काय तुम्हाला. हा काय हा गालावर उमटलाय ना तो गजराचा आहे. गजरे माळताय. झोपा आता. अहो शेजारी कोण बाई आंघोळ करून जाते ह्या बाईला कळतोच नाही. मग तुमचा गाल कशामुळे सुजला. तिला गजरा माळला तिनं गाल सुजावला. अगं बाई काय चला
चला आताच मुंबईला, तरी मला वाटलंच होतं तुमचं बाहेर काहीतरी आहे म्हणून. अगं हो, हे काय लग्नाच्या 20व्या वाढदिवशी मला इथं घेऊन आलात आणि तिलाही आणलं वाटतं. अगं मी आणली असती बाई तर तिनं मला थोबाडला असता का? उगाच मनात संशय आणून ट्रिप खराब करू नकोस. हे बघ, हवं तर तुझ्या पाया पडतो. काय नको. कुठे गेले पाय? काय नको पडायला. अगं पण पाय तर शोधायला पाहिजे. साहेबच्या तरसे बाई अशी कशी बसली आहे एवढं मध्ये एक्सटेन्शन. मॅडम साहेब कुठे गेले? आहेत, आत पाय शोधताय. पुन्हा ते दत्तगुरूंचे पाय शोधतोय. तुझ्या आईला दत्तगुरूंचे पर पांघरून आहेत. तुला काय करायचंय? आम्ही रोजच्या पूजेच्या पादुका आणल्या होत्या त्या शोधतोय. अरे पण त्याच्या आईला पांघरून आहेत. कुठे घुसताय तुम्ही? काय चाललंय? तुला काय करायचंय? कॉपी आणली होती, ठेवतो इकडं. दे दे दे. ते पादुका शोधून झाल्यावर प्याज बघ. नाही ठेवली, इकडे ठेवली. ताल से गाल सुजा. पाहिलं मुद्दाम हेच गाणं गाऊन गेला. त्यानेच आणले असतं ती बाई, मी सांगतो ना. ओ कुठली बाई, मग अशी घर भर शोधलं कुणी सापडलं का? नाही ना. या बघू कॉफीनं शेकते गाल. आता काय कॉफी थापणार आहेस माझ्या गालावर? अहो गरम कप ठेवते गालावर. या ठेव. काय करतेस ते कर. दिल ये बेचैन है. उभ्या आयुष्यात हे गाणं गाऊ नकोस. हा पण का? त्याच्यामुळेच गाल सुजलाय माझा. का फोपा आता घ्या, कॉफी सुद्धा पिऊन देऊ नका मला. कॉफी पितायत, गाणी गातायत, रोमॅन्टिक होत आहेत. ए रंग्या, मी आता पडतीये रे थोड्या वेळ. जरा हळू मोडाल. हॅलो, गुड मॉर्निंग. या ना, या, वेलकम. हाय यंग लेडी. हाय. आपण? मी प्रकाश सामंत. काल फोन केला होता. हा हा, आठवलं आठवलं. हे पण मालक नाहीये, कोणतरी राहायला आलं. मीच घेतला होता म्हातारा बनून फोन. या पूजेचा नवरा. पक्क्या. सासरे कुठे तुझे? कोण सासरे? अग तुझे सासरे. हा हा, सासरे वर गेले. अच्छा. पक्क्या. अग कसं शक्य आहे? काल तर मी फोनवर बोललोय त्यांच्याशी. अहो वर म्हणजे ते वर नाही गेले. हा मग कुठे गेले? माझे सासरे. माझे सासरे जिन्यात कदमताल करतात. जिन्यात? कुठल्या जिन्यात? अगं काहीतरी काय बोलतीयस? मी विचारलं सासरे कुठं गेले तुझे. माझे सासरे गेले. कुठे? व्यायामाला गेले. अच्छा अच्छा, व्यायामाला गेले. थोय कुठे गेले व्यायामाला? कुठं गेलेत व्यायामाला? म्हणजे डोंगर. डोंगर? डोंगर? सूर्यावर. सूर्यावर? नाही नाही, म्हणजे डोंगर आणि सूर्य म्हणजे टेकडीवर गेले. अच्छा अच्छा, टेकडीवर गेले. थोय ते रोज सकाळी टेकडीवर फिरायला जातात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सच अ नाइस मॅन. व्हेरी गुड. हे बघ, असं कर, आल्यावर तुझ्या सासऱ्यांना पाठवून दे. हा, आणि मला सांग तुम्ही कधी जाताय मुंबईला? आम्ही म्हणजे? अगं म्हणजे तू आणि तुझा नवरा. ग मी आणि माझा नवरा? हो. पक्क्या तर मारी ना. अहो आम्ही कधी चाललोय मुंबईला? अगं असं काय करतेस, काल मी तुझ्या सासऱ्यांना फोन केला होता ना, त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की आठवड्यातून फक्त दोनच दिवस तुम्ही इथं येता, इतर वेळी हा बंगला रिकामाच असतो म्हणून.
म्हणून तर हा बंगला आम्ही प्रिफर केला. यु नो वी ऑलवेज नीड प्रायव्हसी राईट डार्लिंग. ऑफकोर्स काय गेली कित्येक वर्ष आम्ही आमची वेडिंग अनिव्हर्सरी अतिशय उत्साहात आणि रोमॅन्टिक मूडमध्ये साजरी करतो. म्हणून आम्ही दिवसेंदिवस आणखी आणखी तरुण होत चाललोय. पण आम्ही आमची अनिव्हर्सरी अतिशय खाजगीत साजरी करतो. आम्हाला शक्यतो डिस्टर्बन्स नको असतो कोणाचा, विशेषतः यंगस्टर्सचा. काव का यु नो त्यांच्यावर वाईट संस्कार होऊ नयेत ना म्हणून म्हणून मी स्पेसिफिकली तुझ्या सासऱ्यांना सांगितलं होतं की घरात त्यांच्याशिवाय इतर कोणीही नको. तर ते बरं म्हणाले. हो कारण तसल्या घरात कुणीच नसतं ना. कुणीच नसतं मग इका प्रेत झोपली आहेत की काय. बाकी तुझा सासरा मोठा रसिक माणूस दिसतोय. अगं बंगला काय छान सजवलाय. हो ना टॉप. मला आता यांना सजवायला हवंय. अरे हा तुला ऍडव्हान्स द्यायचा नाही का. हा हे 2000 रुपये ऍडव्हान्स तुझ्या सासऱ्यांना दे आणि त्यांना म्हणावं मॉर्निंग टी आपण एकत्रच घेऊ. ओके चालेल. बरोबर आहे. तुमच्या करता ना ती वरच्या मजल्यावरची वर नको वर हे दोघ आहेत खाली पाहा. खालच्या मजल्यावरची खोली मी काल रात्री आवरून ठेवली आहे. बर किचन इकडे बाथरूम मात्र वर आहे. ओके जायला जिने मागून आहे. पाहिलंय. थँक्यू डार्लिंग. मी तयार होऊन येते. ओके मी पण आवरून घेतो. आटो बाबा लवकर आटो. अरे हो तू पण तुझ्या कामाला जा आणि सासऱ्यांना तो मॉर्निंग टीचा निरोप आठवणीने दे. हा हा म्हातारा मेलाय की काय एवढा टँकर बसला तरी उठला नाही. अरे रंग्या कुठेच रे तू. सीमा आपलं काही खरं नाहीये. हे चौघ आलेत आपण इथून दोघं पळून जाऊया. चल मी दुसरा बंगला बघून ठेवला आपल्यासाठी. मस्त आहे तो. स्विमिंग पूल कुठे गेली सीमा. ही अजून इथे तुझ्या अगं माझा टॉवेल कुठे आहे. आपण कोण आपण. हा हा तुम्ही आरसा. आरसा खेरडा आंधळा आहे की काय. आरसा आरसा तर आरसा मिरर गेम म्हाताराला गंडवतो. नमस्कार. नॉनसेन्स. मी हा असा दिसतो इतका तरुण. छे शक्यच नाही. हु आर यू. बऱ्या बोला ना तुम्ही कोण आहात ते सांगा. ते सांगा कोण आहात तुम्ही. उर्मटपणा करू नका. माझी नक्कल करू नका. नॉनसेन्स. पूजा कम इयर. पूजा खाली ये. माझ्या बायकोचं नाव घ्यायचं नाही. जमतय जमतय. पूजा पक्या काय रे. काय कटकट आहे अगो बाई. आणि हे कोण. आणि तुम्ही असे समोरासमोर काय उभे आहात. असेच म्हातेरी सारखे हातमाने कर. मिरर गेम म्हाताराला गांडूया. हे बघ असं. पूजा मला एक सांग तुला समोर काय दिसतय. काय दिसायचं. एक बाई आणि बाबा समोरासमोर उभे आहेत. हातवारे कर. हे बघ असे. मला वाटतंय हा आरसा आहे. कुठे. हा काय समोर. कुठे. ही काय आपली प्रतिबिंब दिसतायत. मला वाटत साला हा जादूचा आरसा असावा. अय्या खरं. हाऊ स्वीट. पक्या तू किती क्यूट दिसतोयस रे. खेरडा लाजतोय बघ कसा. अगं पूजा ही आपलीच प्रतिबिंब आहेत. हा फक्त तरुण आहे तितकंच. पूजा तू आज जा माझी बॅग घेऊन ये. बॅग. हा अरे आता बॅग कशाला. कशाला हा बॅग कशाला मागतोय. काय माहिती. काय सांगता येत नाही. आण ग कपडे बदलतो. कपडे नको रे बाबा. असं काय करणार इश. अरे इथे कशाला. आज जाऊन बदल ना. तेच म्हणतो म्हातारा इज्जत कशाला काढतोय. आज जाऊन बदल ना. नको ग
आरशा समोरच बदलतो. आरसा कुठे आहे पक्या? तू म्हणजे अगदी असायस ना, ऐकायचा नाही कुठून तरी बॅग घेऊन जा लवकर. बॅग कशाला? म्हातारा कपडे काढे सोर ठीक आहे, मी पण माझे काढीन, पण घालताना घालू काय? इतका वेळ वाटत तरुणपणीच प्रतिबिंब तसं बघितलं तर म्हणेल अरे बालपणीच दिसत आहे. नको ती बाल्य अवस्था. मी भरून काका आणि काकूंची बॅग आणते. काका काकूची घेऊन येतो, पर म्हाताऱ्याला मी बघतो. करतोय काय हा? परत येताना लावून आलाय की काय? वजन नाही तरी फिंडरतोय बघा कसा. झाला आता जोर तरी अटॅक येईल मध्येच तुला जोर करतोय. अरे वय काय तुझं कमाल आहे. तरुणपणी इतक्या वेळात मी पाच जोर काढायचो. पाच? दोन तीन चार पाच. काढले काढले. आता बैठका हा येडा झालाय. कमाल आहे तरुणपणी इतक्या वेळात मी नाही ते पाच काढायचा. दोन तीन चार पाच काही आणू शकत नाही. आणू शकत नाही. म्हातारा बहुतेक नाटका खेळत आहे. एकाला पाचचा धाव लागलाय. पक्या तुझी बॅग घे. आणि हे काय करतोय? व्यायाम. वॉर्म अप होतो थोडा थोडा. म्हातारा मारतोय. एकाला पाचचा भाव लावलाय. मिळालं रे बाबा, थोडक्यात वाचलो. पूजा. अरे मी इकडे आहे रे. कसा दिसतो टी शर्ट? मस्त. कसा वासा मिळालाय? नाहीतर परकर आणि ब्लाउज वर दिसलो असतो. तू दुसरीच बॅग आणली होतीस. दुसरी बॅग म्हणजे? अगं काहीतरी काय बोलतेस. मी विचारलं कसा दिसतो टी शर्ट. रंग्या हे लफडं सांभाळता सांभाळता आपली वाट लागणार आहे सॉलिड. ए पूजा, आपल्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी काय सॉलिड गिफ्ट मिळालं ना? हो ना, आपण दोघही जण एकदम तरुण झालोय. नाही नानाची टांग तुझ्या. बर पूजा, तू मला एक सांग, तू आजचा प्रोग्राम काय ठरवलायस? काय ठरवायचं? आपल्या हनीमून सारखे चारी दिवस एन्जॉय करायचे. जसेच्या तसे? अगदी जसेच्या तसे. अरे कसं शक्य आहे? का आता आपलं वय नाही का झालं? आपल्या लग्नाचा 40वा वाढदिवस साजरा करायला आलो आपण इथं. अगं म्हणून काय झालं पूजा, आपण अजूनही पूर्वी इतके तरुण आहोत. ए पूजा, तुला आठवतो महाबळेश्वर मधल्या त्या हॉटेलात आत आल्या आल्या मी बॅग अशी टाकून दिली होती आणि तुला असं उचलून घेत होतो. अरे म्हाताऱ्या झेपत नाही तो उचलतो कशा? हा प्रकल्प केवढा, तो प्रकल्प केवढा. आणि मी किंचाळून एकदम रडायलाच लागले होते. नाही पण आता जमत नाही. नक्की काय झालंय? काय नाही, तुझी लाकडं पोचलेली आहेत. तुझं वजन वाढलं आहे की मी वीक झालोय? दोन्ही झालंय. ए पक्या, त्यावेळेला तू किती रुबाबदार आणि वेल बिल्ड दिसायचास. नाही अगदी समोर दिसतोयस ना तसा. काही ना मेलो. आणि तूही किती स्लिम होतीस, चवळीच्या शेंगेसारखी फटाकडी, अगदी त्या समोरच्या मुलीसारखी. ए पूजा, आपण एक गंमत करूया. काय गंमत काय करतोय? तू बैस इथं. अरे बघ
तू गप गे जरा, मला पलीकडे जायचंय. पण हे पलीकडे कशाला आईला? हा कशाला येतो पलीकडे? अरे पक्या वरती कशाला येतोय? पक्या पक्या मला पलीकडे जायचंय. अरे अजिबात पलीकडे यायला देणार नाही, इज्जतीचा सवाल आहे माझ्या. हा जर पलीकडे आला तर तुला त्या म्हाताऱ्या बरोबर आणि त्या मला म्हातारी बरोबर संसार करायला लागेल. त्याला सापडू नको तू लप तिथे, मी बघतो ह्याला इकडे यायलाच देत नाही. हा बोका तिथे काय करतोय? मला पलीकडे जायचं आहे. अरे म्हाताऱ्या तुझा बाप आहे रे मी इथे. मला पलीकडे जायचं आहे. ए ते बघ, ही गंडबाईची आयडिया जुनी झाली. आम्ही लहानपणी असं करायचो. हा म्हणणार ए ते बघ, मम्मी म्हणणार कुठे रे काय दाखवणार दाखवणार दाखवणार, असं करत मी इकडे येणार आणि हा मागून तिकडे जाणार. हे आम्ही लहानपणी करायचं ना. बस लवकर ये ते बघ, ये ते बघ. अरे नाही थांबू या. अरे काय इकडे ना बाबा. अरे म्हातारी पेटली आहे बाबा. तिला हात लावू नको आधी सांगतोय. इतकी तरुण मारे ना गप्पा गप मार ना आई शपथ सांगतो. पण झालंय आपल्या मनासारखं. सोड रे तिला सोड रे. स्वतः काकडी घेतली, माझ्या हातात कोबी ठेवलाय. आणि मला ही आता इथे हल्ला नको. आय लव यू टू. पूजा 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 पूजा. अरे झपडले का? नाही बघ, तू असं कर, तू बाहेर जाऊन बघ. ओके खाली जाऊन बघते. पूजा 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 पूजा. मेलो आता काय करायचं? म्हातारा पूजा पूजा करत माझ्या मागे धावतोय. म्हातारीने जवळजवळ किस घेतलाच होता माझा, किसलंच होत मला. कवळी मध्ये आली म्हणून वाचलो. ए पूजा नाही आता अजिबात स्पर्श करू देणार नाही तिला आणि मला सुद्धा. तुम्ही दोघांनी म्हणून आम्हा दोघांचा खूप विनय भंग केलाय रे. ए पूजा, आपल्याला हवं होतं तसं यांनी केलं सुद्धा. हो ना. पक्या आपण देखील अगदी असेच उभे होतो ना बराच वेळ तेव्हा. तेव्हा ते 40 वर्षापूर्वी रे. अगं मग आता आपल्याला कोण नको म्हणालंय? म्हटलं ना आपण हुशार आहोत. उगाच ना नाटकात काम करत, नाटकाची प्रॉपर्टी घरी घेऊन येतो ते एक बरं झालं. मराठी माणसाचा आहे हो मी. लप लप मी बघतो काय करायचं ते. हे येताना का आशिकीचं पोस्टर बघून आले की काय? का दहीहंडीचा थर लावतायत बर. आपल्या प्रेमालापात व्यत्यय तर नाही ना आणला यजमान? नाही नाही नाही. तुम्ही कधी आलात? मी पहिल्या प्रहरी प्रभात फेरीस प्रस्थान ठेवतो. आपण जर आधी वार्ता दिली असती तर आपल्या सेवेकरता स्वतः रुजू झालो असतो यजमान. बर मला सांगा, हे व्यवस्थित बसलंय ना? नाही बसा ना, व्यवस्थित बसा ना असं विचारलं. नाही काय झालं, ऍक्च्युअली आम्ही काल संध्याकाळीच निघालो. हो का? आमच्या कारने निघालो त्यामुळे सकाळी लवकर पोहोचलो. गोविंद हरी गोपाल हरी. या यजमान मी आपले शयनगृह दाखवतो. वा जमतय. नाही तुमच्या सुनेने दाखवलंय आम्हाला. हो का? माझी स्नुषा मला वाटेत प्रभात फेरीत भेटली होती, तिनेच तर सांगितले म्हणून प्रभात फेरी अर्धवट सोडून त्वरेने आलो हवेलीवर. बरं यजमान आपल्या पेय पानाकरता काय करू? म्हणजे आपण न्याहारीस काय घ्याल? आता आता काही नको. का हो का? धावपळ करून करून आम्ही पार दमलोय. धावपळ? काय ही भाषा? अहो प्राज्ञ मराठी बोला. धावपळ नव्हे, क्रीडा करून क्रीडा.
गोविंद हरी गोपाल हरी याला आपली गंमत काही कळलेली दिसत नाहीये रे भोगली आहे आणि पूजा हा आल्यापासून आपलं प्रतिबिंबच दिसत नाहीये अगोबाई खरच की अजय भाई लेट मी आस्क बाबा जे 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 बाबा तुमचं नाव काय रंगाजी 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 जे गट काय म्हणालात गट मराठी बोलत असताना इंग्रजी शब्द वापरू नये आय डोंट लाईक सुरेख सुंदर असं काहीतरी म्हणा ना सुंदर रंगाजी रंगाजी मला एक सांगा मगाशी तुम्ही इथं आलात ना त्यावेळी तुम्हाला कोणी दिसलं का हो धावपळ करताना क्रीडा करताना क्रीडा करताना मगाशी येथे नाही यजमान का नाही म्हणजे मगाशी तुम्ही इथं आत आलात त्यावेळी तुम्हाला आमच्या दोघांच्या समोर एक तरुण आणि एक तरुणी क्रीडा करत होते दिसले नाहीत बहुतेक ओळखलेलं दिसत नाहीये एक तरुण युगून क्रीडा करीत होते नाही यजमान मगाशी तर तुम्ही दोघच तिथे थर लावत होतात रिअली मराठी अग बाई खरं रंगाजी तुम्हाला दुसरं कोणीच दिसलं नाही अद्यापही मला कोणीच दिसत नाहीये तुम्हाला कोणी दिसतंय का म्हणजे प्रेतात्मा वगैरे मग तुम्ही त्वरा करा इथून निघून जा निघून जा 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 ना नाही रंगाजी आम्ही सहजच विचारलं नाही जाणार आता आम्ही समुद्र किनारी चाललोय न्याहरी पण तिकडच घेऊ हे पूजा तू येतेस ना आले चल चल जा 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 समुद्र किनारी जा आणि जल समाधी घ्या नाही काय हा जलतरण करा जलतरण बाय रंगाजी अहो मराठी बाईला मराठी काय म्हणू हा टाटा रंगाजी मराठी टाटा जाऊ दे या म्हातारीला काही चालत गेले टळलं गेले का गेले हो हो गेले पण या म्हातारा मात्रीला फारवे फसवणं योग्य नाही ग पण आता हे नाटक चालू केलंय म्हणल्यावर चालू ठेवायला नको हे नाटक चालू असताना मिरर गेम मध्ये वरच्या काका काकूनी हाक मारली तर माझं काय होईल त्याचा विचार केलास का चल तू जा आत्मय जा आवरून घे आणि लगेच मुंबईला पळ तू नको इथे थांबूस मी आपलं एकटं व्यवस्थित मॅनेज करेन माझं अरे रंग्या आलो आलो याने हाक मारली की आपोआप छाती बाहेर येते माझी लवकर ये हा प्रॉपर्टी घालायला यायला लागतो लवकर ये काय हा गुड गुड मॉर्निंग साहेब गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग मॅडम ए मॅडम ए ए मॅडम ए अरे ये अरे ए झोपली ना ती कशाला उठवतो उगीच एवढा वेळ झोपतो हो कोल्हापूरला यावं ना आमच्या सगळ्या बायका तालमीत गेलेल्या असतात हुब्बा हुया करत आणि हे पोत अजून झोपले त्याच्या पोता काय रे पोता काय हा कोल्हापूरची भाषा आहे थोडी शिवराळ आहे गोड म्हणून घ्या आमच्या मनात काय नसतं बरोबर आमच्यासाठी चहा ब्रेकफास्ट कर आम्ही खाली येतोय खायला खाली नको मी इथेच आणून देतो ना बॅग टी तसल्या खाण्याऱ्या सवय नाही आहेत आम्हाला कळलं म्हणजे खालीच येणार हो चालेल या पर लवकर या हा चल आलो चल ताल से गाल सुजा याला वेडा करणार आहे बघा मी मुद्दाम हेच गाणं गातो काकू उठाता अगं हू काय करतेस उठ झोपू द्या थोडा वेळ रोजच्या सारखी कटकट करू नका ट्रिपला आलोय आपण अगं म्हणून काय लोळत पडलेस चल आटप लवकर बाजार जाऊ चल 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 नाही तुम्ही जात ओवर पडते मी झोपा सारख्या झोपाच काढा झोपू द्या मला साहेब अरे छान नाश्ता तयार आहे साहेब चला आलो मॅडम ये मॅडम ये झोपली आहे ना ती हे पोत इतका वेळ कसं झोपत काय कळत नाही बाबा आपल्याला पोत काय रे पोत काय एकदा सांगितलं ना कोल्हापूरची भाषा थोडी शिवराळ आहे गोड मानून घ्या आमच्या मनात काय नसतं आम्ही काही बोललं तरी ऐकून घ्यायचं हा मनात काय नाही ना आमच्या काही बोलू आम्ही तुम्हाला शिवी दिली तरी ऐकून घ्यायची शिवी अरे पण मनात काय नाही ना काय नाही
मी काय बोलू तुम्हाला, तुम्हाला बोलू या बाईला, बाईला मनात काय नाही ना, अरे नाही बाईला मनात काय नाही, ये बाईला मनात काय नाही, मनात काय नाही, ये बाईला बाईला ये बाईला ये बाईला बाईला बोलू नकोस। अरे त्याच्या आईला मनात काय नाही बोललो ना, याला वेडा करणार आहे मी। फार मोठं मन आहे हो ह्या माणसाचं। मी बंगल्या भोवती एक चक्कर सुद्धा मारून येतोय। कुठं आहे चहा? हा काय ठेवला नाही इकडे, हा प्यायली राहिली राहिली चाय आतमध्ये राहिली, मी घेऊन येतो। हा थांबा तुम्ही, आणला तो होता चहा, कोण प्यायला मग? लादेन। तुला काय वाटत? मला कळत नाही, आल्यापासून तुझ्यावर डाऊट होता रे। हा बघतो तुला, थांब मी आत्ता मला सा। अरे त्याच्या आईला लेडी ॲम्बियस माणूस आहे। तुम्ही घेतला वाटत चहा? ठीक आहे, हा मी मॅडम ना येऊन येतो। अरे मग मी काय करू, मला चहा। बर बर बर, तुम्हाला दोन कोप लागतोय, ठीक आहे हाही घ्या, मी मॅडम साठी दुसरा बनवतो। अरे पण मी चहा प्यालेलो नाहीये, तो कप आल्यापासून इकडेच होता। त्याच्या आईला काय खोटारडो माणूस आहे। ठीक आहे तुम्ही हाही घ्या, मी दुसरा बनवतो मॅडम साठी म्हणलं तर। अरे हाही घ्या म्हणजे काय, तू काय चोरीचा आळ घेतोयस माझ्यावर? प्या ना बाबा प्या। चहासाठी हावरट माणूस पहिला बघितला म्या, 63च आहे बियानो। ओ मॅडम त्यांना जरा वाढू नका, वाढू नका, वाढू नका, वाढू नका। भारी बाई चिडके तुम्ही, आणि चहासाठी हावरेट पण आहे। सकाळपासून नुसती वसवस वसवस, नाही तर काय डोक्याला तारा। पण उद्या संध्याकाळी चिडायचं नाही हे गडे गडे। या सगळ्या म्हाताऱ्या माझ्याच मागे खा लागल्या। काकू मी तुमचा गडे नाही, मी इथला गडी आहे, गडी गडी तुमचा गडे खाली पट्टा लावून हिंडतोय या बघा। मी उद्या संध्याकाळी तुम्हाला कशी विश करणार ना त्याची प्रॅक्टिस कर। काकू रॉंग नंबर लागतो या, नको नको। आई आया मेनो मेनी मेनी हॅपी रिटर्न सॉन्ग, ये सुविधा यहाँ उपलब्ध नहीं है। तू मेलो का अशी वागतेस? काय मी काय केलंय आता? काय केलं? आल्याला त्या काकाच्या कानाखाली पेटवलीस, आता त्याच्या करता केलेला नाश्ता खाल्लास, का असं तू करतेस? मला जाम भूक लागली होती रे, तुला तर एक माझी काळजीच नाहीये, काल रात्रीपासून मी काही खाल्लं नव्हतं, वरून त्या म्हातारा म्हातारीनं नाचवलं इकडे, चक्कर येऊन पडायची पाळी आली होती शेवटी, म्हणून थोडासा ब्रेकफास्ट खाला तर लगेच किती रागवतोस। ठीक आहे ठीक आहे। ए पण रंग्या, तू ब्रेकफास्ट काय छान बनवलं होतास। थँक यू रंग्या। ठरलं लग्नानंतर ना रोज ब्रेकफास्ट तूच बनव। लग्नानंतर कोणी काय करायचं ते नंतर ठरू, तो म्हातारा संतापून गेलाय, येताना पोलीस नाही आणले म्हणजे मिळवली। नको, पोलीस आले तर दोघांना पकडून नेतील, त्यापेक्षा तू मुंबईला जा, मी तुला संध्याकाळी थिएटरच्या मागे भेटेन, पण आता इथे थांबू नको, आता लगेच निघ आणि आता एक नवीन नाटक चालू झालं। रंग्या चिडचिड करू नकोस, मी जाते घरी। हो हो, पण जाण्यासाठी दरवाजा तर उघडला पाहिजे, म्हणजे बाहेरून कोणीतरी कडी लावली आहे। रंग्या मला वाटतं त्या काकाने बाहेरून कडी लावली असणार। का म्हणजे येताना तो नक्कीच पोलीस घेऊन येणार आहे, तुझ्यामुळे तुझ्यामुळे घडतंय, आयुष्यात कधीही तू मला सुखी ठेवणार नाहीस, झक मारली आणि तुला पटवलं असं झालंय, त्यापेक्षा आधीची डॉक्टरीण बरी होती। डॉक्टरी? अरे मेल्या ते दार उघड ना आधी। कसं उघडशील दार, बाहेरून लावलेली कडी काढशील कशी, इथून गॅलरीतून बाहेर जाऊन बाहेरून कडी काढून परत गॅलरीतून आत येशील कशी काढशील कडी? अरे आता मी काय सांगू, सगळी उत्तर तूच देतोय। काय म्हणालो मी, इथून गॅलरीतून बाहेर जाऊन बाहेरून, अरे हो खुळाच आहे मी। नाही डॉक्टरीपेक्षा तू बरी आहेस। आहेच मी दोघी नाही ठेवणार आहे, तिला फुकट कंपाऊंडर नको का कोण? पूजा लवकर चल। सीमा तयार राह, मिरर गेमला तयार राह। आता कशाला कशाला गलबत येत आहेत।
म्हातारा हेलन सारखी कंबर हलवतो. गोविंद हरी गोपाल, गोविंद हरी गोपाल हरी, हे घाई घाईत व्यवस्थित बसलाय ना. घाई घाईत आलात, व्यवस्थित बसा ना, बसा ना व्यवस्थित. नाही नको, आज जायचं आहे. हो का? आज तुम्ही दुपारच्या भोजनास नाही आलात, विलंब केलात याजमान. नाही, आज दुपारचं भोजन आम्ही समुद्र किनारीच घेतलं. रंगाजी हा केक घ्या. हा ठेवा तिथे. बर, हे बघा ह्या मेणबत्त्या आहेत ना, त्याच्यावरती अगदी व्यवस्थित लावून ठेवायच्या. आणि ही स्कॉच म्हणजे मदिरा. त्याच्या आईला किती दिवसाने मिळाले रे बाबा. गोविंद हरी गोपाल हरी. ही स्कॉच आणि तिथं काही ग्लास आहेत, तुम्ही तयारी करून ठेवा, मी फ्रेश होऊन आलोच. हे पूजा तू येतेस ना? आले बाबा, चल 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 चल. ह्या आईला आता संपली समज रे. गोविंद हरी गोपाल हरी. टाटा रंगाजी. अहो टाटा हा पारशी आहे, किर्लोस्कर रंगाजी म्हणा. अगं बाई खरंच किर्लोस्कर रंगाजी. ह्या बाईला काही चालत. मदिरा थांबा. हा किल्ली शोधतो. आले किल्लीवाले बाबा, आले. मरतोय. अहो किल्ली आणलीच नाहीये. हे काय दार उघडच आहे, माझ्या लक्षातच आलं नाही. बघ तुम्ही पण ना अगदी. चला. कोल्हापूरची माणसं साधी भोळी, घरी बसून मेणबत्त्या वळी. काय रे जी, हे काय करतोयस? काय नाही, मी तयारी करतोय, तुम्ही जा 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 जा. बघा तरी याने सगळं मांडून ठेवलं. वय वय त्याच करत होतो. पण जाव ना तुम्ही, जाव ना लवकर. इथे नको, वर बेडरूम मध्ये आण. आणि हो फक्त केकच घेऊन ये. आणि काय रे एवढ्या मेणबत्त्या कशाला सांग? आता वय तेवढ काय. हे बघ आमच्या लग्नाचा फक्त 20वा वाढदिवस आहे, काय हो सांगा. हो ना, आणि या जवळपास 40-50 दिसत आहेत. उरलेल्या माझ्यासाठी आहेत. तुझाही वाढदिवस आहे की काय? नाही हो, थोड्या केक वर लावणार आणि उरलेल्या जेवताना लावणार, कॅन्डल लाईट डिनर. किती सुंदर दिसेल. नाही ना, तुम्हाला सांगतो काकू, कोल्हापूरला गेल्यावर पन्हाळ्याच्या खाली अशाच मेणबत्त्या लावतो. इथे सूर्य, इथे चंद्र, लंच डिनर ऍट अ टाइम त्याच्या आईला करत असतो. एवढं कोल्हापूरचं बोलतोय, म्हातारा सांगता पण वर कसा जात नाही काय कळत नाही. म्हाताऱ्यालाच घेतो. तुम्हाला सांगतो काका, कोल्हापूरला चला वर, चला चला. चिडायचं नाही तरी चिडा माझ्यावरती. ये बाईला मनात काय नाही ना. मदिरा मदिरा, नाटकात काम करणारा गरीब नट, इथे स्वतःला खायला पैसे नाहीत, दारू कुठून मिळणार? असं काही फुकट मिळालं की ती पण स्कॉच. अय्या फुकट मिळालं की प्यायची. चेअर्स. काय रे? काय ना काय ना काय ना, कुठे काय? काय ना, बघा ना दोन्ही हात रिकामी आहे. बघा हा पण, हा पण. मी कधीच खोटं बोलत नाही. ह्या हातात काय नाही, ह्या हातात काय. कुठली आहे? पाटणकर काढा आहे, धावपळ होईल. अरे तुझ्या आईला तुम्ही पाहिली होय. कॉच आहे कॉच. क्या बात है, स्कॉच. यस कॉच, स्कॉच. किती अशुद्ध बोलता रा, स्पष्ट बोला ना. कॉच स्कॉच. नाही तुम्ही गावठी पिणारे, कधी जमणारच नाही तुम्हाला. अरे हिंगलिश आहे हिंगलिश, याची पियायची स्टाईल वेगळी आहे, बोलायची स्टाईल वेगळी आहे. हिंगलिश सगळं स्टाईल, सगळं स्टाईल मध्ये असतं. हिंगलिश स्टाईल मध्ये म्हणजे सगळं वाईट वाईट करायचं, वाईट वाईट बोलायचं, म्हणजे हे बघा सगळं हलायचं पण वाईट असं बोलायचं. हे बघा कॉच, सगळं वाईट वाईट. काय हलतं कळलं नाही पाहिजे, हलवायचं थोडं थोडं हलवायचं. काय हलतं कळलं नाही पाहिजे लोकांना, म्हणजे हे बघ कॉच.
कळलं का काय हल्लं नाही कळत ती विस्तार दे हे बघा आता शेवट कळत का काही मग करून दाखव करून दाखव चल नाही रे बाबा यु नो स्कॉच आता सरळ बोलली ना दाखवणार पण नाही बर बाबा कॉच दारू साठी माणसं काय काय करतात मला ही एक पेक भर आलो वर जाऊन भर या आईला फुकटच आहे ए रंग्या मला खूप भूक लागली रे खायला आहे काही आल्यापासून तुझ्याकडे दुसरा विषय नाही भूक लागली आहे भास्म्या झाल्या हिला भास्म्या मी स्वतः काही बनवलेलं नाहीये ए पूजा मी आलोच मात्र आला यांनी काय बनवलं असेल ना तर त्यातलं दे तू आणलं असेल तर पण तू आता इथे थांबू नको आज आज जा जलप लपलप मी बघतो इथे काय आता व्यवस्थित आता व्यवस्थित आत व्यवस्थित ना आत व्यवस्थित हो हो व्यवस्थित एकदम व्यवस्थित बर झाली का तयारी द्या काय द्या अहो पेक भरलात का द्या म्हणजे मदिरा शी अहो मदिरे स्पर्श करणं ही निषिद्ध आहे आपण स्वतः घ्या ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कमी घे रे बाबा कमी घे मला ठेव जरा तरी कमी जास्त न बस 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 काय आहे कुठे लांब आहे पूजा बाहेर यायच्या आत एक दोन पेग मारून घेतो का हो का तिच्या समोर एखादाच घ्यावा लागतो हो तुम्हाला बोलवत अरे पक्या स्वयंपाकघरातल्या डिशेस बाहेर काढ बाबा आलो आलो डार्लिंग आलो अरे म्हातारे आता इतक्यात येऊ नको एक पेग तरी पिऊ दे रे मला आईला आला आईला मरतोय हा म्या बनवतो ना साहेब म्या बनवतो ना तू बनवतोय कोल्हापूरला बेचनवर मॅच बसायचो आपल्याला परफेक्ट अंदाज आहे बेचनवर बसल्यामुळे केवढा चौका घ्यायचा केवढं पाणी घ्यायचं म्हणजे चरचरीत लागत कोल्हापूरला बेचनवर बसायचो ना तसं बसून दाखवलंय खाली स्टूल आहे माझ्या लक्षात आलं नाही बघ माझ्या तरी कुठे लक्षात होत आपल्याला परफेक्ट अंदाज आहे बघा केवढा हा बघा हा एवढा हा चौका आणि त्यात थोडं पाणी घेतलं ना कि चर पट्टीच दिसत भर अजून एक पेक भर अजून एक पेक भर काय फुकटा म्हणून सगळी प्यायची का हावरटच आहे बाबा तुम्ही आता हावरट काय मनात काय आहे हावरिया ए हावऱ्या बोलू नको कसा ए मनात काय नाही माझी सगळी दारू पिऊन टाकतो तुझा अख्खं खानदान हावरा ए खानदान काढू नको सा मनात काय नाही सगळी दारू पितो स्कॉट माझी पिते तुझा कुळपुरुष पण हावरा अरे कुळपुरुष पण हावरा बोलतोय हा ए मनात काय नाही कशाला पाहिजे दुसरा पीक लागली नाही रे बाबा लागली नाही कशी लागल पोटात तर जायला पाहिजे सगळी खाली सांगती या थांबा 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 हावरेपणा करू नका हो मनात काय नाही प्या हा प्या आता प्या हा आता गेली ती पोटात ना ते या भोकातून सगळी बाहेर पडायची त्याला वेडा करणार मी हा मला वेडा करणार हो झाले का येडे झाले नाही मी जातो बाबा आपला तुझ्या नादी कोण लागेल अरे बापरे आता ही लपून ठेवायला पाहिजे काका बोलू नको वरचा बोमलत खाली येईल थोडा केक खाऊ प्लीज थोडा का अख्खा खा त्या बॉक्स सकट खा मेणबत्त्या पण खा ते हा फोन पण खा पाहिजे असेल तर घे त्यातला थोडा कोणाला काय कळत पक्या आले रे आईला म्हातारी आली थांब ग म्हातारी जरा वेळ दे प्रॉपर्टी घालायला तर पटकन येशील वाट लावशील माझी आता ये म्हातारी ये थिरडे ये बाहेर ये बाहेर ये कशी दिसते आतून काय बोलते बाहेर येऊन बोल कशी दिसते ये बाहेर कशी दिसते अरे हिला जरा बाहेर कशी दिसते सांग धारावीची हेमा मालिनी क्यूट क्यूट सांग क्यूट क्यूट स्वीट 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 स्वीट
फिगर म्हणशील ना तर असं सोनाली बेंद्रे आळस देत होतो आळस. कोण बोललं? हा कोण बोललं? कोणी हजर होतं का इथे? नाही कोणी नाही, तुम्हाला नाही कळणार. हो का? मला सांगते, मला नाही कळणार. ती दोघ कुठे आहेत? कोणी यजमान? अहो ती दोघ. कोण दोघ बघू अहो? अरे पक्या, त्याला काय माहित असणार? या डिम लाईट मध्ये त्याला काही दिसत नसेल. मी तुझ्यासाठी पेगवते. क्या बात आहे. वा वा वा, मदिरा प्राशन चालू आहे वाटते. काय नाही, आपलं मदिरा प्राशन चालू दे, तोपर्यंत मी माझ्या शयनगृहात जाऊन निद्रा नाशेची व्यवस्था करतो. काय? नाही नाही, निद्रा नाश करतो. नाही हा, निद्रिस्त अवस्थे असतो. माझे काय करायचे ते मी बघतो. जा बाबा टळ. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. आले लवकर. शेवटी मला न आवडणारे परफ्यूम आणलं. चांगलंय का? आता रात्रभर वासील, तत्कानात बोळा ठेवता तुम्ही. आता कपाटाची बाटली दिसली ती घेऊन आलो. काय बाई आहे? नशीब अत्तरच आणलं, बेगॉन स्प्रे नाही आणलं. क्या बात आहे पूजा. म्युझिक. कोण बरे संगीताचा आस्वाद घेत आहे? आम्ही. यजमान. काय? मिरर गेम. तू हे साजणी माझे राणी, हे साजणी माझे राणी, जाग्या झाल्या जुन्या आठवणी. मीच पाहतो मला पुन्हा ग, मीच अचंबित होतो असा वेगळा जरा गळा, स्वतःलाच आवडतो 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 आवडतो. मीही पाहते मला पुन्हा ने, मीच अचंबित होते अशी वेगळी जरा गळी, स्वतःलाच आवडते. अरे रड्या तुला लागला चळ आरसा बघता, वया बियाचे भान ठेव सांभाळ छातीचा भाता. तरुण होतो तेव्हा मी हे पाच पाचदा करायचो, प्रेम प्रेमान प्रेम तुझ्यावर कितीदा कितीदा करायचो, करायचो 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 करायचो. रंग्या मी सीमा, दार उघड ना. कोण? शक्यच नाही,
मी स्वतः सीमाला मुंबईच्या गाडीत बसून आलो. काय वेगळं काय रंग्या, मी खरंच परत आली आहे. दार तर उघड. वा, तुम्ही बेल वाजवणं आधी बंद करा. एकतर माणसं दमून भागून नाचून झोपली आहेत. त्यांना झोपू देत. तू जागा आहेस ना, बोलतोयस ना रंग्या, प्लीज पटकन दार उघड रे. वा, पहाटे 4:30 वाजता कोण आलंय? पाववाला आला असेल. पाववाल्याने बायको पाठवली असं काम धंदेच नाही. एक तर 2-2 शिफ्ट मध्ये काम करावं लागतं, ह्यांचा त्रास. उगोळ सीमा मेलो काय रे. अरे बापरे, बोका उठला. सीमा लपलप, मी नंतर तुला बोलवतो. माझी शिफ्ट सुरू झाली आहे. लपलप कुठली शिफ्ट आहे? हा कोल्हापूर. हर हर महादेव. नाही सोडणार एकेकाला. एक एक गनिम टिपून काढीन. असा बाजी प्रभू सारखा खिंडीत उभा राहीन. कुठे? अरे मुसलमान, तू इथे आहे वय. मुसलमान बोलतो, मुसलमान बोलतो. अरे चांद बीपी, तू कशाला आली? ही लोक बायका पोरांना लढाईला का घेऊन येतात काही कळत नाही. अरे परत आलास मुसलमान. अरे रंग्या मूर्खा, स्वप्नातच काय मारतोस काय रंग्या? हा आलो आलो. मेळात मराठे वीर दौडला एकच. मुजरा काकू साहेब, मुजरा. कोण काय काकू? आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता कोणी तुम्हाला पळून नेणार नाही. म्या सगळ्यांना पळून लावलेला आहे काका. काय घाबरू नका. म्या स्वतः जिन्यात खडा पहारा देतोय काकू. या रेषे बाहेर येऊ नका, नाहीतर ते पुण्यांदा तुम्हाला पळून नेतील. येतो म्या. काकू जरा पाय इकडं करा. अरे काका. काय फकस्त पाय झाडा. काकू काय जरा तिकडे वा. काय तिकडे वा ना. वा ना. बर बर रंग्या रंग्या. मला घोड्यावर बसायचं. शूर आम्ही सरदार आम्हाला काय काय हो हे. मला वाटतं रंग्याला ना झोपेत बडबडण्याची आणि चालण्याची सवय दिसते. म्हटलं ना आपण हुशार आहे. पण मला पळवून देण्याची भानगड काय काढली? तेच मी पण साला तोच विचार करतोय. तुला पळवण्याची काय भानगड काढली? तुला सुंदर चेहऱ्याचा कोणी दिसलंच नाहीतर या नोकर लोकांचा चॉईसच वाईट असतो. कळतात बरं मला हे टोमणे. निदान झोपेत संरक्षणाला तरी उठला नाहीतर तुम्ही झोपलो असतो. दरोडे खरं पळवलं असतं ना तरी त्याच्या घोड्यानं घरपोच डिलिव्हरी केली असती. झोपा आता, डिलिव्हरी करतायत. गप्पा कसल्या मारतात झोपायचं सोडून. झोपले. सीमा सीमा सीम येईला घोड्याच्या या. सीमा 50 वेळा किंचाळू नको बाई सारखा. का का आलीस? मी स्वतः तुला मुंबईच्या गाडीत बसवलं होतं ना, मग कशाला आलीस? झोपेत होतास तू. घाईघाईत समोर दिसेल त्या गाडीत मला बसवलं. मग काय, ती गाडी नुकतीच मुंबईहून इथे आली होती. मग काय रे, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, गाडी हालायलाच तयार नाही. मग शेवटी मीही विचार केला की स्टँडवर थांबण्यापेक्षा मग घरी यावं. इकडे काय नाटक चालू आहेत माहिती आहेत ना? माहिती आहेत ना. आणि रंग्या, काल रात्री काय सॉलिड मजा आली ना. हो तुला मजा येते, पण माझा जरा विचार कर. मी आपल्या एकटा बाजी प्रभू सारखा बेभान लढतोय. कधी रंग्या, कधी रंगाजी, कुणाला चहा हवाय, कुणाला स्कॉच हवी आहे. चालेल मिरर गेम काय खेळत आहेत त्यात तुझं टेन्शन नको. तू जा बाबा इथून जा. आणि काय, घरी जा. जागरण झालं तुझं आणि माझं, घरी जाऊन झोप जा. आणि आता आणि काय लावलंय? अरे म्हणजे माझ्या लग्नाचं काय करू? बाप सांगेल तर मुलाशी करू का लग्न? कर, त्याच्याशीच कर, म्हणजे आपण सुटू दोघ. तुला लाज वाटते का मेल्या घोड्या? घोड्या वगैरे म्हणायचं ना, घोड्या वगैरे म्हणायचं ना आपल्याला. चायला आधीच आपण सटकलो त्यात तू माझं डोकं नको पिकवूस. डोकं आहे का पिकवायला? सीमा शहाणपणा करू नको, नाही तर देईन एक ठेवून. ठेवून द्यायला हिंमत लागते.
एकतर एवढी चिकणी पोरगी आपणहून पळून आली आहे. चिकणी? तुला चकणी म्हणायचंय का? त्यातून 18 वर्ष पूर्ण झालेली तर हे शेळपट तिला म्हणते घरी जा. काय हे काय सीमे? शेळपट वगैरे बोलायचं ना आपल्याला. हे बघ कशी लिंब आली. शेळपट पुचाट भित्रट. आई शप शिव्या गळा दाबे ना तुझा. हो गट्स लागतात त्याला गट्स. माझे गट्स काढते. दरवेळेला तुझ्यामुळे अडकतो. आता निस्तर काय निस्तर आहे. निस्तरल्यानंतर मी मला काही सांगू नको. थांब भीम काही नाही. एकतर मी तुझी मदत करते इथे वरून तू मला सोडून चाललाय. रंग्या मी तुला अशी अडकवते ना मेल्या लक्षात ठेवशील. पूजा झोपलीस काय? बाहेर खून झालाय. खून खून खून. खुनी कुठं पळाला? खून 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 खून. उठा उठा. सोडणार नाही एकेकाला. कोणतरी ओरडलं खून खून खून. काय नाही ग, त्या रंग्याला स्वप्न पडलं असेल तुझा खून झाल्याचा. शोधत असेल खुन्याला. अरे रंग्या शोध शोध. हे बघ प्रेत इकडेच पडलंय. आणि खुनी सुद्धा इथेच आहे. मेला घोरतोय. सीमा सगळ्यांना खरंच वाटतं तुझं खून झालंय. ही खरंच मेली की काय? खून खून. पोलीस पोलीस हेल्प अस. धावा आमच्या बंगल्यात खून झालाय. धावा पोलीस पोलीस हेल्प अस. धावा पळा वाचवा आमच्या बंगल्यात खून झालाय. पोलीस हेल्प अस. खून खून खून. म्हातारा गाव गोळा करतोय. सीमा उठ. अगं तो खरंच पोलिसांना बोलवेल. पोलीस मला पकडून घेऊन जातील. सीमा नाटक करू नकोस. तुला तर इथे ठेवून उपयोगाचंच नाही. का छळते सीमा? अरे वो सांबा, ये बंबई वाले अपने लड़कियों को कौन सा चक्की पिसा आटा देती है रे? पाहिला तर पडवळ होता. उचलल्यावर कळतंय दुधी भोपळा आहे. हाय हाय हाय. काकू काका लोक झोपत नाही, डायरेक्ट मरतात. खून 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 खून. पूजा ए पूजा बाहेर ये. काय रे सगळी सगळी कटकट आहे. पूजा पूजा इथं प्रेत कुठं आहे? कुणाचं प्रेत? काय बडबडतोय? अगं आत्ता इथे एका बाईचं प्रेत होतं, ते बघून मी बाहेर पळालो आणि परत येऊन बघतोय तर प्रेत गायब. बरं बरं झोप आता, उद्या सकाळी बघू. आणि उगाच मला हाका बिका मारू नका. व्हॉट नॉनसेन्स. अगं आत्ता इथे एका बाईचं प्रेत होतं, ते गायब झालंय आणि तू मला झोपायला सांगतेस? दिस इज टू मच पूजा. पक्या तुला ना काल रात्री जरा जास्तच झाली होती. अजून हँगओव्हर आहे. अरे इथं कुणी नव्हतं. तू मी रंगाजी शिवाय इथं चौथं कुणी नाही. आहे चौथं प्रेत आहे, पण गेलं कुठं? ठेवलंय कॉट खाली. चल ये राजा दाखवते. हे उगीच चेष्टा करू नकोस. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. आयलं ते बघ. हा अगं आत्ता इथं त्या रंगाजीचा मुलगा उभा होता. शेजारी ती मुलगी बसलेली होती आणि त्यानं तिचा गळा दाबून खून केला. मी ओरडल्या ओरडल्या तो बाहेर पळाला. मी त्याच्या मागोमाग बाहेर पळालो आणि परत येऊन बघतोय तर तू प्रेत लपवलायस. मी लपवलंय? मग एवढं धडधाकट 5 फूट उंचीचं प्रेत जाईल कुठं? बघू रे नंतर. हे बघ पक्या तू उगाच दुसऱ्याच्या भानगडीत नाक खुपसू नका. चल बघू झोपायला. चल चल. नाही नाही मी येणार नाही. माझं प्रेत इथं येईस तोवर मी येणार नाही. ठीक आहे मी जाते. उठल्यावर मॉर्निंग वॉकला जाऊ. पण हे बघ राजा 2 मिनिटं का होईना मला जरा स्वस्त झोपू दे. पिज्या करू नका. त्या रंगाजीच्या मुलाला पकडायलाच पाहिजे. गोविंद हरी गोपाल हरी. गोविंद हरी गोपाल हरी. तुम्ही एवढ्या लवकर उठून काय करताय? मी पहिल्या प्रहरी प्रभात फेरीस प्रस्थान ठेवीत होतो. का पोराचं पाप लपवलं? चिरंजीवाचे पातक. हा चिरंजीवाचे पातक. तुमच्या पोरानं खून केलाय रंगाजी. हत्या? असे काही अभद्र वधू ना काही अजिमान? अहो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. हे बघा तुमचा मुलगा इथं उभा होता, शेजारी ती मुलगी बसलेली होती आणि त्यानं तिचा गळा दाबून खून केला. गोविंद हरी गोपाल हरी.
आपण स्वप्नरंजन तर नाही ना करत आहात यजमान? अस्मादिकांचे चिरंजीव पूर्व संदेश या हवेली बाहेर गेले, मग परत फिरून माघारी का बरे येतील? खून करायला, हत्या, त्या निष्पाप पोरीचा जीव घ्यायला? ते प्रेत गुल झालं हो, नाहीतर तुम्हाला पण अडकवलं असता. असे भ्रमिष्ठासारखे वधू नका यजमान. हवं असेल तर शवास शोधू. ते शोधूच हो. हा, तुम्ही आता वरून आलात नाही? हो हो, आधी आपण वर शोधू. वर? हा, वर्षावया यजमान. वर्षवयाजमान. हो, काय जरा घाबरलोय मी. वर्षवन नाही यजमान. ते बघूच ना आपण. कशाला? मी पाहिलं ना. पण मी बघतो ना. मी पाहून काय करणार? तुम्ही जाऊ. माझा रंगाजी, माझा हात सोडा. रंगाजी हात सोडा. रंगाजी माझा हात सोडा. म्हणे मी हुशार, माझ्यासारखा ढ या जगात कोण नसेल. आता सापडतोय, मरतोय. अहो, वर कुणी नाही. अस्मादिक सत्य वचनीच आहे, पण आपला आम्हावर विश्वासच नाही. विश्वासच नाही. तुम्ही तिला पुरला असेल. कुणास? त्या मुलीस. कुठे? बागेत. एवान एखादं झाड पण उगवलं असेल तिकडं. नाही नाही नाही, हे आरोप ह्या कर्णास सहन होत नाहीयेत. या माझ्या मागोमाग या. या रोपवाटिकेत जाऊ, उत्खनन करू. मी उत्खननाचे साहित्य घेऊन येतो. म्हणजे? अरे म्हणजे कुदळ फावडी आणतो बाबा, सर्व वृक्ष झुपटू. वहिनी साहेब, वहिनी साहेब. अहो, आता तिला कशाला बोलवताय? उत्खनन करता करता उत्खनित मृदेची विल्हेवाट नको का लावावयास? म्हणजे काय? अरे म्हणजे घमेलने माती नको का टाकायला? चला सर्व वृक्ष झुपटू. चला. नाही ते करूच, पण त्याआधी आपण पोलिसांना फोन करू. शिपाई शिपाई यजमान. काय शिपाई यजमान? हे आता काय? जरा घाबरलोय मी. शिपाई कशा असं यजमान? कशा असं यजमान? अहो, माझ्या डोळ्या देखत खून झालाय, प्रेत गायब झालाय, तो खुनी गायब झालाय, आणि पोलिसांना फोन नको करायला. ठीक आहे, मीच करतो दूरध्वनी. हॅलो, हा पोलीस स्टेशन का? आम्ही रंगाजी मराठे बोलतोय. अरे वा, मराठे का? हो. आणि हे धंदे? जातीपातीने समाजातली दरी वाढते. हे म्हणजे काय आता? अरे म्हणजे आता जात कशाला काढतं? करतोय ना फोन. हा इन्स्पेक्टर साहेब, नाही आमच्या हवेलीवर हत्या झाली आहे, निघरून खून झालाय असं आमच्या यजमान. अहो रंगाजी, तुमचं काय चाललंय? आता करतोय ना तक्रार. अहो पण हे असं काय? असं काय म्हणजे? कॉर्डलेस आहे ना मग. नाही, आमच्या हवेलीवर हत्या झाली आहे असे आमच्या यजमानांस वाटते हो. अहो नुसतं वाटतंय नाही, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. घाबरतोय की काय सांगायला? आणा इकडे फोन. आता दात तोडू का टायर मध्ये घालून मारू? हा तुझी भा भी भी भू भू भे भई भो भाऊ भंभा. हो हो हो, तसेच म्हणालो मी, तसेच म्हणालो. नाही यजमान सर्द झालेले आहेत. रंगाजी, नाही तुमचं हे काय चाललंय? साहेब बोलतायत तसंच अभद्र वदतोय यजमान. तरी शिव्या नाही दिल्या, ते ह्या रोल मध्ये नाही. ते असं येत ज्या आईला कॉल. हो हो, नाही तुम्ही पहिल्या प्रहरी आलात तरी चालेल. छे हो, शव सापडल्यास त्या स्पर्शही करणार नाही. या. त्या प्रेताच्या गळ्यावर तुमच्या मुलाच्या हाताचे ठसे सापडतील, हा लक्षात ठेवा. हो, पण ठसे सापडायला आधी कंठ तर सापडायला हवा, आणि कंठ सापडायला शव तर मिळायला हवे. चला रोपवाटिकेत जाऊ, उत्खनन करू. उत्खनन करता करतो हे काय? जड बोलून बोलून जिभेस गाठ बसली होती. चला उत्खनन करू. मी आधी इन्स्पेक्टरला बोलतो. आधी मी जातो. मी आलो. थांबा रंगाजी. काय काकू, झोप झाली नाही वाटतं अजून? हा. आणि हे काय, तू कशाला तोंडावरून पांघरून घेतला प्रेतासारखं? काढ दे. नको. अगं नको काय?
बर 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 काल रात्रीवरून रागावलंस वाटतं माझ्यावर. हे तुझं बरोबर नाही आहे, भांडण माझ्या बरोबर न करतेस आणि मी काय बोललो की लगेच राग येतो. ओके ओके आय एम सॉरी. ते काकू गेल्या वर्षी अॅनिव्हर्सरीला काय धमाल केली होती ना आपण, काय तू नाचली होतीस आणि काय सुंदर दिसत होतीस. काकू खरं सांगू अजूनही मला तू तितकीच आवडतेस, अर्थात दुसरा चॉईस नाही आहे म्हणा. पण काय नाचली होतीस, काय ते गाणं होतं, हा ल ल ल ल ल ल ल ल ऐक ग काय ग ती स्टेप होती. हसतेस होय, ये ये आता माझ्या बरोबरीने नाच नाच बघू, काढते पांघरून. हा ल 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 उशी कशाला घेतली ल ल ल ल ल. काकू त्या दिवसापेक्षा ही स्टेप खूप छान आहे, काय नाही सगळा असा भार अंगार टाकला ना की बा. लग्नाच्या वाढदिवशी हे धंदे अहो ही कोण माहित इतके निर्लज्ज झालात, काही बोलू नका. अगं सत्वे कोण आहेस तू, अहो उठ उठ, तुला वडील भाऊ कुणी आहेत का नाही, अहो ऐका उठ उठ. काकू काय जरा हळू मारा बाबा, ऐका तिचा का पुळका थांबा, तिच्या आणि तुमच्या डोक्यात काठीच घालते. काठी हो काठी हो नको नाही ऐकणार मी. अहो ऐक ऐक ओ जरा हला हो, आईला काय वजन आहे का या बाईच, माझी बायको खरंच काठी घालायला डोक्यात. म्हटलं ना आपण हुशार आहे, आता माझी प्रॉपर्टी संपली, दुसऱ्या नाटकातली भाड्याने घेऊन आलोय, भाड्याचा इन्स्पेक्टर. ए होल्ड होल्ड होल्ड, कुठे निघालात कुठे निघालात, छडी नाही मारायला कुणाला, या मागून वर. पोरीने काय केलं की काय तिला मारते, ए मारू नका मारू नका, ए मारू नका, ए मारामारी मत करो, गांधीजी को याद करो. हा मारू नका, अरे मारू नका बोललो तर गोळी मारी ना मी, आई शपथ मी कडक इन्स्पेक्टर आहे. आईला ऐकतच ना, हँड्स अप, आता गोळी घालणार तुम्हाला खलास. पिस्तूलच निघत नाही, काय करताय काय तुम्ही. मी या दोघांना मारतीये. कुणाला, या दोघांना. खाली बघा. खाली कोण आहे भारे, वर बघा. मग आधी खाली बघा काय सांगताय, इन्स्पेक्टरची भंकच करताय. नाही 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 नाही, गोळी घाली ना, नको घाबरू नका, ते निघत नाही अजून, नाही निघत नाही. काय करता काय तुम्ही ते मला सांगा. मी या दोघांना मारतीये. कोणाला, सांगितलं ना एकदा झालं तुमचं, किती वेळ ते सांगणार आहे. हे बघा कोण आहे, हे बघा बाजू मला बघू दे, अवलोकन करू दे. अरे ही सीमा, आणि तो खालचा निर्लज्ज बघा ना, दोन्ही हात पाठीमागे घेऊन खेळतोय तिला. काकू हात अडकलेत माझे, काय माझ्या नशिबात आहे बघ, आहे पदरात माझ्या कुंडांनी खरा पडलाय बघ. अहो रडताय कसले, बघितलेली घटना इतकी भयंकर आहे, काही सुचत नाहीये. का अशी वागलीस, असं आडवं पडताना तुला काही वाटलं नाही. आपण एवढं बोंबलतोय पण हा वरचा ढिगारा हलतोय काय बघा. अगं ऊत ऊत नाही तर डायरेक्ट गोळी घालणार आणि मरशील. मग मला ते यायला पिस्तूल पण निघत नाहीये. तुम्ही रडता थांबा, मग पिस्तूल निघेल. मला उठलो, या बाई भयंकर जड आहेत. माहिती आहेत मला. तुम्हाला कसं माहिती, तो खालचा माणूस फार चेपलाय ना, आणि ही वरची ढोली चांगली खात्या पित्या घरातली असेल म्हैस सुस्तावली आहे. अग उठ उठ नाही तर डायरेक्ट यायले पिस्तूल पण निघत नाही आहे. मी भाड्याचे पैसे कट करणार आहे, आमचा इंटरनल आहे, जाऊ दे. ओ इन्स्पेक्टर साहेब जरा हात द्यावा प्लीज. दुर्वा दुर्वा आता कुठून आणू, ए दुर्वा आण रे बाबा. दुर्वा नाही बाजूला व्हा. मग दुर्वा काय मागताय माझ्याकडे, चुकलं.
आणि फोटो काढा. नको नको फोटो नको. माझी तक्रार नोंदून घ्या या दोघांच्या. नाही आता पंचनामा पण करावा लागेल. आईला माझी सुटका झाल्यावर सगळं करावं. सुटका? आता तुमची सुटका होते वाट बघा. पोरी उठ ग ती बी बाई बघ खरंच फोटो काढायला लागली. फोटो काढा. नको नको. घ्या हो घ्या. नको. अहो घ्या आणि फोटो काढा. साप डरना मत. कोड्याक है. कोड्या? मी स्वतः कोड्यात पडलोय. माझ्या इज्जतीच्या पंचनाम्याचे मीच फोटो काढतोय. ए पोरी उडग उड खरंच फोटो काढतो. अगो उडग. काय द्यावं तिला लाज लज्जा शरम काही नाहीये. ये काका शिव्या घालतो. आणि तुम्हाला तरी आहे का दिवसा ढोळे बसले चवत उडावर घेऊन. काको खचक. अरे फोटो काढल्यानंतर पोज देते. झाले चारी दिशांनी चार फोटो काढले. अगं आता तरी उठ. आता पंचनामा करा. पंचनामा पण फक्की आहे ना. फक्की फक्की फक्की. हा कबड्डीला नाही का अशी लाईन मारत ते. म्हणजे काय? नाही तर खडू आणा. पण कशाला? यांची पोझिशन फिक्स करायला हवी ना. फरशीवर आकृती काढावी लागेल. अहो आकृती कशाला काढताय? अख्खी कृतीच दिसते ना. बाईच्या जिभेवर सरस्वती नाचते. आई शपथ. मला सांगा या घटनेआधी काय घडलं? काय घडलं? काय घडलं? काय घडलं? मी सांगतो. घडलं त्याच्या आईला. तर मी झोपलो होतो. पलीकडे हात टाकला तर ह्या. हात टाकला नाही. हात टाकला नाही. हात ठेवला म्हण ठेवला. बर पलीकडे हात ठेवला तर ह्या बाई होत्या. तेव्हा ह्या कुठे होत्या? आता ह्या कोण? अरे ह्या मोकळे असलेल्या बाई. अच्छा नुसत्या पाहत होत्या. काकू काय तेच तर सांगतोय. तर मी झोपलो होतो. पलीकडे हात टाकला तर मला. हात टाकला नाही ठेवला म्हण नाही तर तुला आहे ना डायरेक्ट अशीच गोळी घाली. घालू भो काय नाही इकडे. हे बघ गेलं ट्रिगर कडे. बोट गेलंय. घालू मग ठेवला म्हण. ठेवला वाचला. पलीकडे हात ठेवला मला वाटलं काकू आहे म्हणून मी बेसावत होतो. त्यामुळे मी त्यांच्याशी बोलत होतो काकू समजून. नंतर मी त्यांना उचललं माझी बायको समजून. म्हणजे बायकोच समजायचं. आणखी कोण कशाला समजायचं? काय बायको समजायचं? आहे ना मी इकडे. हृदयाला भोक पाडू नका. कधी काही बोलतो. नंतर आम्ही डान्सची प्रॅक्टिस करायला लागलो. म्हणजे कार्टीने आधी डान्स पण केला. माझ्या बरोबर एक फुगडी घातली नाही हो अजून. इतकं इतकं समोरून काकू आली. मला काय सुचलं नाही. त्या नादात खाली पडलं आणि अडकलंय. हो अडकलंय. तुमची केस समजली मला. सायकल स्टँड वर लावा. त्या बाईला आधी उठवा. उठवा उठवा. अहो उठवा तिला. एवढं काय झालं दमायला. उठवा. थांबा. ए मुली उठ ग ताई. बघा आता ताई म्हणतोय. अरे मग म्हणू दे ना. तुमचं काय जात हो. मग काय आता. ए डिअर. ओ डार्लिंग. लोक बघताय. आटप लवकर. ए स्वीटहार्ट. ए कमॉन चिकडे. असं म्हणू. खबरदार खबरदार काका या पुढे एक शब्द जरी बोललास तर. अरे हे सगळं बोलण्याचा अधिकार तुला नाही आहे रे. तो फक्त तिच्या नवऱ्यालाय. म्हणून म्हणतो भाऊ पिस्तू दे यायला. तिथे सोडूनच दिलं ना जर. तुम्ही ते पिस्तू फेकून द्या बरं आधी. आता तोच ट्राय करत होतो ना. पण पिस्तूल पट्ट्यात अडकलाय. पट्टा पॅन्टीत अडकलाय. आणि पॅन्ट माझ्यात अडकली. आता पिस्तूल पट्टा आणि पॅन्ट हे तिन्ही ऐवज जाऊन फेकून येतो. म्हणजे वर इन्स्पेक्टर आली दिगंबर. असा इन्स्पेक्टर घरात तरी घ्याल का आला तर. बरं उठवायचं काय ना. हा उठवा ना. झालं ना सगळं व्यवस्थित. झा फक्त एवढाच बाहेर गेलो तो. आई शपथ एवढाच बाहेर गेलो तो. त्याच्यात झालं सगळं व्यवस्थित ना. प्राथमिक चौकशी तर झालीच आहे. पण मला सांगा ती बाई जिवंत आहे ना. नाही एवढ्या वेळ कोणी झोपत नाही म्हणून म्हटलं. साहेब ह्यांच्यावरती चोरी किडनॅपिंग बलात्कार असे सर्व आरोप लावा. गपा हो गपा. तेवढी कलम पाठ नाहीत मला. अजून अप्रेंटिस आहे. मला सांगा तुम्ही. ओ तुम्ही. ओ खालचे तुम्ही. ती बाई जिवंत आहे ना. मला कसं कळणार. मला सांगा ऊर धापापतोय का तिचा. ऊर ऊर धापापतोय. ऊर हो हो ऊर. हृदयाचे ठोके ऐकू येत आहेत का. तुम्ही उगाच भावनिक होऊ नका. हृदयाचे ठोके नाही उरत.
आता ऊर धापावते का तिचा काही कळत नाही बुवा मला सांगा हवा येते का नाकातून हवा येते का हवा हवा अहो मला कशी कळणार गाल आहे की एवढ्या जवळ त्याला काही जाणवत नाहीये का काय एवढ्या डिटेल्स देता माझ्या समोरच सांगतील ना ते तर हवा हवा आहे हवा हवा काही जाणवत नाही इन्स्पेक्टर म्हणजे मेले की काय त्याच्या खून खुनाचा चार्ज लावा त्यांच्यावरती जाऊ दे फासावर ओ इन्स्पेक्टर साहेब फासावर जाणार म्हणजे मी मरणारे सांगा जरा माझ्या धर्मपत्नीला सांगतो बरं का काकू काय चावटपणा चाललाय काय पिटम पीट करताय फासावर जाणार म्हणजे मरणार हे शेवटचं दर्शन घडेल शेवटचंच घडतंय वाचवा बचाव ओरडायला काय झालं काय झालं ओरडायला साहेब मी उचलते ते धूड ते आल्या आल्या उचलायला काय झालं इतका वेळ मला गॅसवर ठेवलाय बर मला मदत करता हा करतो ना मदत करतो पोरी का सतवते तुम्ही बाई हे खरच मेले की काय पडल्या पडल्या मोकळा श्वास घेतला हार्टबीट चालू आहेत म्हणजे ही बाई जिवंत आहे मग हालचाल का करत नाहीये तेच कळत नाहीये बेशुद्ध तर पडली नसेल कशामुळे दिवस बिवस गेले असती नाही वाटेल तर बोलायचं नाही मी पवित्र आहे बाई पवित्र आहे पण काका पवित्र नाही आहेत ना खलास खलास नाही खलास आई एवढं ऐकलं तर एक तरी गोळी घालणार तुला अरे एक गोळी खा ना यार याला काय गोळी मग काय एवढं ऐकलं गप्पा बसली काय प्लीज यार एकच अरे रिक्वेस्ट अरे पटकन जाईल रे कळणार नाही जाणार तयार राहत हो ना त्याच्या आधी हे कुठे अडकलं ते सांग मला चल 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 ये बाईला शुद्धीवर आण बघू मी खाली जातो पाणी आणतो इतर खोल्या तपासतो काय गॅरेज मध्ये काम करतोय तोपर्यंत या बाईला सुरक्षित ठेवा अहो मग इथं काय धोका आहे इथंच तर खरा धोका आहे हाच खरा बोका आहे मी उचलतो तिला चला मी मदत करतो हात लावलतात पुन्हा खाली पाडीन आणि बाईला अंगावर ठेवी तुमच्या काय सारखं सारखं काय अंगावर सारखं सारखं काय अंगावर एकदा झालं ना मग अशी काय सेलवर लागली ती हृदयाला भोको पाडू नको माझ्या का बाई सतवते एक मिनिट थांबा काका आता का थांबा पुन्हा उरावर घेऊन पडायचं अरे किती वेळा सांगितलं भाऊनी डायलॉग मारू नका डिटेल मध्ये बोलू नका अरे पोलीस पण शेवटी माणूसच असतो आम्हाला पण आमच्या भावना असतात तेच सांगतो आता काय माझ्या कडेवर बसणार आहे मी हा बाईला चांगला ओळखतो बघितलं निर्लज्ज माणूस बेड्या ठोका याला बेड्या अरे पट्ट्याला अडकलेलं पिस्तूल निघत नाहीये बेड्या तर पॅन्टीच्या आत आहेत त्या निघणं अशक्य आहे इन्स्पेक्टर मी तर म्हणतो ह्या बाईला नक्कीच दिवस गेले असणार काय सांगता अरे म्हणजे मी म्हणून तिला चक्कर आले मी बाहेर जाऊन मोकळा श्वास घेतो हे अशक्य आहे हाच मला जवळजवळ वेडा करणार आहे म्हणतात ना ज्याच्या मनात पाप त्याला पोरं होतील आपोआप हे म्हणतो खरी कर ये काका ये काका तुझ्या आयुष्य ना आता फेकूनच मारीन आता कसं वाटतंय तुम्हाला वाटण्याच्या पलीकडे गेलोय अहो तुम्ही उगीचच घाबरताय ह्या बाईला मी ओळखतो म्हणजे ऐका काकू त्या दिवशी ज्या बाईनं मला थोबाडलं ना ती ही बाई मी म्हटलं नव्हतं त्या रांगेचा काय तर लपडा असणार म्हणून म्हणजे ही बाई ठेवलेली आहे की काय रांग्यानं कशावरून कशावरून ही बाई रांग्यानं ठेवली असेल कशावरून यांचाच लफडा नसेल तू बायको कुणाची आहे माझी का त्या रांग्याची खबरदार हो काय आपल्यावर नाव घ्यायचं ना आपण अजून लग्नच केलेलं नाहीये तुमचा काही संबंध नाही हो मग सारखे सारखे बोट का दाखवत आहेत त्या रंग्याने सांगितल्याशिवाय मी तुमच्या तू विश्वासच ठेवणार नाहीये ओके ओके रंग्या
तो खाली गेला असेल. मी एक काम करतो, इथे आहे ना असा दबा धरून बसतो, तो आला ना की त्याच्यावर झडप घालतो. तुम्ही त्याला खाली शोधा, आम्ही स्टँड वर जाऊन येतो. अरे तिथून मुंबईला गेला तर उत्तमच होईल. काय ना असंच बोललो मी. चला 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 डाफरताय म्हणजे आल्या दिवसापासून तेच चाललंय. ठरवलं होतं चिडायचं नाही भांडायचं नाही, पण आल्या दिवसापासून तुम्ही रडवताय भांडवताय म्हणजे. अगं पोरी का सतवते मला. ओ रंगाजी, हा म्हातारा तर हिच्यापेक्षा जास्त मला सतवतोय. ओ रंगाजी, हे रंगाजी कुठे गेले? मी एकटाच खणतोय बागेत. रंगाजी आलो यजमान आलो. कोण रंगाजी कोण रंगाजी कोण रंगाजी? इथला म्हातारा नोकर. आपण कोण? पोशाखावरून कळत नाही का? का बहुरूपी वाटलो? गुरखा आहे मी इथला. हानू का हानू काय हानू काय? इन्स्पेक्टरला गुरखा बोलतो देव काय? इन्स्पेक्टर आहे मी इथला. इन्स्पेक्टर? ए वर कुठे निघालत तुम्ही? आता वरून कुठून आलात? सीमेला आत ठेवलं, तुम्ही हाक मारली, मी तुला काय करायचंय? इन्स्पेक्टर कोण आहे? मी का तुम्ही? तुम्हाला कॉन्फिडन्स आहे ना? हो आहे. काय इन्स्पेक्टर मी आहे हा कॉन्फिडन्स आहे. जरा चुकलो म्हणून काय झालं? यायला हे कठीण आहे, जाऊ दे जाऊ दे. हा मी शवक काय ते शोधत होतो. अहो पण हे रंगाजी कुठे गेले? म्हणजे ज्यांनी तक्रार केली आहे तोच गायब आहे. अहो त्यांनी नुसती तक्रार केलेली नाही आहे, त्यांनी खून पण केला आहे. काय एक एक माझ्यावर नवीन नवीन लागतोय. म्हणजे त्या म्हाताऱ्याने खून केलाय? अहो त्या म्हाताऱ्याने नाही हो, त्याच्या मुलाने खून केलाय. म्हाताऱ्याने प्रेत लपवलंय. मला सांगा ते प्रेत दिसायला कसं होतं? म्हणजे ती मुलगी दिसायला कशी होती? ती मुलगी बघा. हा अहो तेच तर नाही ना दिसलं. नाही दिसलं वाचलो. मग आता मला सांगा तो खुनी साधारण दिसायला कसा होता? तो खुनी बघा अंदाजे. हा अंदाजे माझ्याकडे बघू नको. आधी सांगतो गोळी घालेल. ते पिस्तूल निघत नाही तुला माहिती नाही. अहो ते पण नाही ना दिसलं. तो मुलगा पण नाही दिसला. पाहिजे तेवढं बघा, पाहिजे तेवढं बघा. काय झालं साहेब? मी ओरडल्या ओरडल्या तो बाहेर पळाला, त्यामुळे चेहरा नीटसा दिसलाच नाही. म्हणजे दोघेही दिसले नाहीत. अरे वा अरे वा. काय अरे वा? काय अरे वा? काय दोघांचेही चेहरे पाहिले नाही म्हणतात आणि तरी इथे खून झाला असं म्हणतात? अरे वा. हॅलो उगाच नाही आपण वकील झालोय. वकील? ए इन्स्पेक्टर मी आहे. मी कधीही चुकीन. तू मला काही विचारायचं नाही. नाही नाही. तू सामान्य माणूस आहे, तू चुकला तर फटके खाणार. इन्स्पेक्टर तुला काही कोणी विचारत नाही. पुढे जायचं पुढे जा. तर हे बघा साहेब, तो मुलगा इथं उभा होता. शेजारी ती मुलगी तिकडे बसलेली होती. मी असा या दारातून आलो आणि मी पाहिलं की तुम्ही दोन्ही हातांनी तिचा गळा दाबत होतात. मी? आता माझा काय संबंध? अहो तुम्ही म्हणजे तो मुलगा. असं सांगा ना, आता मी इन्स्पेक्टर आहे ना. ए इन्स्पेक्टर मी आहे, मी कधी चुकेन? मला काय विचारायचं नाही. तू पुढे जायचो. चल चल. नाही हे बघा साहेब, मी तुम्हाला पोझिशन घेऊन दाखवतो. हा हे बघा, तर ती मुलगी या इथाशी बसलेली होती. येते ना जरा या बाजूला होती आणि पुढे वा. हा बरोबर, मला माहिती आहे ना परफेक्ट. आता तुम्ही दाबा. काय दाबू? ओ हात दाबा. हात दाबू? हा. त्याने काय होईल? गळा दाबला जा. कुणाचा जीव कुठे असतो काही सांगता येत नाही बाबा. मेला का? मेला मेला का? नाही हात दाबल्याने गळा कसा दाबला जाईल? अहो तो हात गळ्यावर ठेवून दाबा म्हणजे गळा दाबला जाईल. मग हे कोण सांगणार? वडील? असं सांगा ना. मग पुढे. हा मग ती तडफडायला लागली. मग मी ओरडलो, खून खून हेल्प अस धावा धावा पळा पोलीस हेल्प. याला इन्स्पेक्टर म्हणजे काय गिराईक वाटलो? गळ्यात तिचा दाबला, तुम्ही ओरडला, ती ओरडली नाही. हे बरोबर नाही. जरा जरा गंड द्याल. आपण ना आपण सोडला डाव जा. आम्ही नाही खेळणार आता जा. अहो साहेब तुम्ही डाव कसा काय सोडला? इन्स्पेक्टर आहे मी, काही करू शकतो.
अहो पण आमची टाइम प्लीज होती ना, मग असं सांगा ना कच्चा लिंबू असल्यासारखं वापरताय. पुढे पुढे तर मी ओरडला ओरडला तो बाहेर पळाला. मी त्याच्या मागोमाग बाहेर पळालो आणि परत येऊन बघतोय तर प्रेत गायब. ते प्रेत शोधू हो, पण त्या आधी त्या रंगाजीला शोधायला पाहिजे. मी त्याला शोधून आणतो, म्हणजे मी लगेच येतो, 5 मिनिटं देतो. ओ थांबा साहेब थांबा. नाही हो, कपडे बदलायला वेळ लागतो. थांबा, पर्स सापडली. कुणाची? बहुतेक त्या मुलीची असावी. हो तिची. अरे वा, तिचीच आहे. फोन नंबर पण आहे. फोन नंबर पण आहे. सीमा तिचं नाव असेल ना. सीमा तिचं नाव. बघा साहेब, आपण तिच्या घरच्यांना फोन करूयात काय? नको नको. किती घाई करताय, किती घाई करताय? इन्स्पेक्टर आहे ना इथे. कायदा हातात घेऊ नका. आधी सांगतो, तो भाड्याने मी घेतलाय. इकडे मी करतो सीमाच्या घरी फोन. हे बघा हा नंबर. कोणाचा? सीमाचा. अरे तोंड पाठ आहे मला, त्याला काही कळत नाही. हॅलो. हॅलो. सीमाचं घर का? मी रंगे इन्स्पेक्टर रंगराव बोलतोय. रंगराव. डॅडी, सीमाचे डॅडी. डॅडी. आय काय साहेब, त्यांना एकदम सांगू नका, त्यांना इकडे बोलवून घ्या, आपण त्यांना सरप्राईज देऊ. सरप्राईज कसली देते नॉनसेन्स? ते डॅडी आल्यावर त्यांना प्रेत दाखवणार का? त्या प्रेताबरोबर लपंडाव खेळणार आहे. आणि शपथ गबसा म्हातारे ना, तर गोळी घालीन तुला, आधी सांगतो. बस तिकडे. हा डॅडी, नाही मला जरा तुमच्या मुलीबद्दल बोलायचं आहे. नाही हो, फार सिरियस नाही आहे हो. आय. सिरियस कसं नाही? अहो त्यांच्या मुलीचा खून झाला आहे. एक मिनिट हा डॅडी, एक मिनिट. मग येताना मर्तिकाचं सामान घेऊन वाजवी दरात बघा, मडकं आपटून घेऊन असं सांगू. म्हाताऱ्या गप रा, बाहेर जाईन, नवीन पिस्तूल आणीन आणि गोळी घालीन. डोकं फिरवतोय. बस तिकडे. त्या डॅडी. नाही हो तुमच्या मुली. नाही सिरियस नाही, एकदा सांगितलं ना मग कशाला उगाचं डोकं. हे तुमचं काय चाललंय नेमकं? सांगतो ना डॅडी ना. अहो पण हे असं काय? हे असं काय? कळलं साहेब. ते झालं ना मागाशी कारण. तरीच म्हणतात डॅडी ऐकायला येत नाही, ऐकायला येत नाही. याला काही कारण चाललं. आता आता येत का? क्लिअर येत आहे, क्लिअर येत आहे. ऐकायला झालं ना 3 वेळा. जा ना आता, चल ना. नाही नाही, घ्या ना पत्ता, घ्या ना. मी लिहून दे सांगतो ना तुम्हाला. बंगला नंबर 3, रस्ता नंबर 24, अलिबाग, त्वरित या. हे वाक्य आहे त्वरित या. म्हणतात हा कुठला तालुका त्वरित या. सगळेच मला कसे भेटतात तू? हो म्हणतोय. काय झालं, काय म्हणाले? काय नाही, येत आहेत म्हणाले. आता ते येत आहेत म्हटल्यावर मला निघाला पाहिजे. साहेब ऐका, इथे एवढा सगळा घोळ चाललाय आणि तुम्ही कुठे चाललाय? अरे आता पंचनामा केला ना, त्याचा रिपोर्ट द्यायला पोलीस स्टेशनला जातो. आणि आता सीमाचे डॅडी येणार म्हटल्यानंतर माझी एक्झिट झाल्याशिवाय त्यांची एंट्री कशी होणार? म्हणजे? अरे मी स्वतः येणार. तुला काय करायचंय? तू कर ना, आपला प्रॅक्टिस कर ना. मी त्या रंगाजीला पण शोधून येतो. ऐका, सारखं मारते येईल. साहेब त्या रंगाजीला नक्की शोधा, तो या खटल्यातला महत्वाचा साक्षीदार आहे. करतोस ना प्रॅक्टिस? घालू गोळी, घालू घालू. असे 8 एन्काउंटर केलेत मी आज. कुणालाच कळले नाही कोणी केले, कारण मी असाच होतो तेव्हा. म्हणून माझं पेपरात नाव नाही. कळलं ना? ए बाबा तुझ्या पाया पडतो. आता परत कुणाला फोन करू नको. जी काय पात्र यायची आहेत ना, ती सगळी सिरियली येऊ दे. मध्ये मध्ये माझा घोळ करू नकोस. अहो साहेब, तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? नाही ना, माझं डोकं फिरलंय. मी आपला बाहेर जातो, आत येतो, कसा उभा राहतो, कशाचे राहतो, कोणाशी काय बोलतो, कसं बोलतो, का बोलतो, कारण काय काही कळत नाही. माझ्या डोक्याचा पॅन्टागॉन झालाय. एन्क्वायरी काउंटर नाही आहे. पुढे पण यावेळी टिकली मारून जावी. Ha ha ha!
आता वाळायलाच लागणार. बरं झालं तुम्ही आलात. मी काय म्हणतोय पूजा ऐक माझं. ओ ओ साहेब, ओ साहेब साहेब, मी पूजाला सांगतो. पूजा, ए पूजा, पूजा पटकन बाहेर ये. सीमा, सीमा अगं घोळ झाला आहे, उठ. अगं त्या म्हाताऱ्याने तुझ्या बापाला फोन केला, आता बाबा आले तर मरतोय. काय खरं राहत, बाबांना काय सांगायचं. दुःखात पण आनंद झाला जिवंत बघून. तुझ्या नाटकामुळे अडकलो, चल कोण नाही तोपर्यंत पळून जाय. पूजा, पूजा पटकन आले आले. मिरर घे, मिरर घे, मिरर घे, मिरर घे. पूजा इथं बस. हे बघ, मी तुला मगासारखी इमेज चेंज करून खून कसा झाला ते दाखवतो. हा हे केलंय ना आपण मगाशी, मग डायरेक्ट चल ना, मला पाठ आहे बाकीचं. तर सीमाचे डॅडी, सन 2001 ची ती पहाट होती, तुमची मुलगी सीमा इथं बसलेली होती, शेजारी त्या रंगाजीचा मुलगा उभा होता आणि अचानक त्यानं तिचा गळा पकडला. सोड मिले, सोड हे, सोड हे, सोड सोड, मरेल ती, मरेल मरेल. नाही काय, कोणी मरत नाही. अरे सोड मरेल, नाही तर तुझ्या बायकोचा गळा दाबे ना. आई शपथ, दाब दाब, तिला सवय आहे, दाब. घरात एका गळा दाबा दाबी ठेवतात की काय. अरे रंगे मला वाचव प्लीज. अरे आवळतो नाही हिचा गळा, आईला आवळायला जात नाही. गळा एका भायखाळा आहे, दाबला तरी रावण हसतो बघ कसा. फुकट वेळ गेला, फुकट वेळ गेला. तुमचीच घाई चालली होती त्या रांगेला भेटायची. चांगला अॅनिव्हर्सरीचा दिवस, सगळा मूड घालवलात माझा. मी हो, मी मूड घालवला हो, मी मी मूड घालवला. नाही तर काय. हे बघा काकू, थोडासा विश्वास ठेवला असतात ना तर मूड जायचं काही कारणच नव्हतं. काय हो, कोण आपण? तेच मी तुम्हाला विचारतोय, कोण आपण आणि तुम्ही इथं या बंगल्यात काय करताय? काय करतोय म्हणजे राहतोय. राहतोय कुणाला न विचारतो, न सांगता राहतोय म्हणे. न सांगता कसं, आमच्या पुतण्याचा बंगला आहे हा, त्याला विचारूनच राहतोय. नॉनसेन्स, या रंगाजीवर पण केस करायला पाहिजे. सगळे शेवटी माझ्यावरच का घसरतात काय कळत नाही. पूजा, मी पोलिसांना पटकन फोन करतो. किती घाई कर, किती घाई करताय. आहे ना इथे इन्स्पेक्टर. आणि हा कोण? या आमच्या इमेजेस आहेत. मिरर गेम बघ्या, पट्ट्यावाला गंटो का बघ्या. व्हॉट नॉनसेन्स, प्रत्यक्षात माणसं आहेत, मला दिसत आहेत. तर अहो माणसं कसली, इमेजेस आहेत त्या आमच्या, बघायचं आहे. हा एक मिनिट, काय करू? व्यायाम कर ना, वेट लिफ्टिंग. हा काय मग, आमच्या इमेज का दिसत नाहीये? अहो म्हणून तर तुम्ही जळताय आमच्यावर. अरे आम्ही कशाला जळू. मला वाटतं वर ठोकतो घालून पीठ काढतोय. तुमची इमेज आमच्या सारखी तरुण दिसत नाहीये ना. म्हणून नाही दिसत आहे, त्यासाठी मनाने तरुण असा लागतो. काय बरोबर आहे. तुम्ही काय बघताय त्या कार्टीला पकडा आधी. माझा गाल सुजवलाय. कुठे? अरे बापरे, मग केवढा सुजलाय गाल. कोण सुजवत काय करतो बाबा, व्यायाम करणे. बेटा ये, म्हटलं ना आपण हुशार आहे. आता माझी प्रॉपर्टी संपली, कानेटकर काकाची चोरून आणली आहे. चालं काय दुर्दैव आहे, बायकोच्या बापाचाच रोल करायला लागतोय. पण मला एकदा हिच्या बापाचा रोल करायचाच होता. काय माणूस चालतो, कसली मर्दानी चाल आहे. कसा चालतो माहिती आहे? पक्षी हाकवत चालतो. आणि सतत असा चकितच, हसला तरी असा, रडला तरी असा. नवस केला होता का असा बाप भेटायला? चल चला 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 चला. प्रकाश, पूजा, काका, काकू. कोण रे? कोण रे? हो हो, प्रकाश, पूजा, काका, काकू. नाही हो, मी काका, हे काकू. हे जाऊ दे, आधी आमचं होऊ दे सगळं. ऐला इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही परत. इन्स्पेक्टर कसं शक्य आहे का? टोपी वेगळी आहे ना. हो,
गॉगल घातला होता ना हो हो ते पिस्तूल आहे काय नाही हा मग इन्स्पेक्टर कसा मी सीमाचा डॅडी मिस्टर रंगीत बेटा सीमा मी सांगितलेले डायलॉग मार माफी माग मागते आय एम सॉरी हा काका मी थोडी गंमत करायला गेले आणि सगळं जरा जास्तच झालं काय नाही काय नाही मी एन्जॉय केला अहो इलास्टिकचे फटके देई काय माझ्या बेटाला गंमत करते म्हणजे काय रागावलो अशी गंमत करतात जाऊ द्या फार रागावू नको आता रडतोय मी अशी पुन्हा गंमत करायची नाही जाऊ द्या रडू नका आता कष्टी झालोय तुम्ही नाही आता हसतोय मी या तुम्ही तुम्ही तुमच्यामुळे तुमच्यामुळे मला माझा बेटा सापडला तुम्ही माझी आपली माणसं झालात आता आपल्या माणसांचे आभार मानून त्यांचा अपमान करायचा नाही आभार आणि आपल्या माणसांचे आभार मानले तर अपमान होईल आभार कशाबद्दल तरुण मुलीचा बाप असणं म्हणजे किती कठीण असत डोळ्याला डोळा लागत नाही घास घशाखाली उतरत नाही पाण्याचा घोट जात नाही सारखी तळमळ वळवळ सगळं तुमच्या नोकराला मी पोलिसात दिलेला नाही आता माझ्या बेटाची जबानी घेतो मी जातो मुंबई बरं येऊ जाता जाता पुन्हा तुमचे आभार मानून अपमान करणार नाही चला तुम्ही दोघं जरा इकडे आला जाता जाता तुम्हाला एक सांगेन असं म्हणतो तुम्ही दोघे ना सारखं सारखं हात पुढे करू नका ते सामुदायिक भीक मागितल्यासारखं वाटत भिकारी बोलून गेला भीक भीक काय माणूस आहे शेवटी हात ना मिळवताच गेला आणि टाळी पण न देता गेला मग कुणी सांगितलं होतं सारखं सारखं हात पुढे करायला हे मात्र खरं काका द्या बर काका आता तुम्ही इथं माझ्या बरोबर बसणार की अरे विचारतो काय थांबते नाही नाही आम्ही वर जातो कालपासून खूप भांडलोय आता जरा निवांत बसतो चला एनिवे हॅपी अॅनिव्हर्सरी थँक्यू हॅपी अॅनिव्हर्सरी काय लहानासारखा करतो बस पूजा लवकर ये पक्या क्या बात आहे काय गे हे दोन ग्लास कुणासाठी पक्या आज मी देखील तुझ्या बरोबर थोडीशी घेईन म्हणते चल मी भरतो काकू हो या ओ नको हो कधी घेतली नाहीये पातणकर काढा समजून घ्या हो चीयर्स पके चीयर्स चीयर्स आता खरी कसोटी आहे स्वतःची प्रॉपर्टी आली ते एक बरं झालं कारण भाड्याचे पण पैसे संपले होते गोविंद हरी गोपाल हरी गोविंद हरी गोपाल हरी हाय रंगाजी हाय म्हणजे वहिनी साहेब तुम्ही मला क्षमा केलीत आहा वहिनी असावी तर अशी प्रेमाची वहिनी मायेची वहिनी वहिनीच्या बांगड्या वहिनीची साडी वहिनीचं धोतर दयाळू वहिनी मायाळू वहिनी बेवडी वहिनी दारुडी वहिनी अजून किती आभूषण लावून बहिणी हे बघा रंगाजी आम्ही तुम्हाला एका अटीवर माफ करू आज्ञा करावी यजमान आज्ञा करावी तुम्ही आज आम्हाला कंपनी द्यायची म्हणजे मदिरा प्राशन त्याच्या आईला आता तरी द्या रे मगाशी पण मिळाली नव्हती द्या ना द्या ना द्या ना रंगाजी घे माझ्या ग्लास मध्ये घे नको हो नको नको अरे घे मस्त लागते पण नको हो नको नको घे घे नको हो नको मी लगेच घट्ट होतो माझे लगेच लाकूड होते जाऊ दे काय जाऊ दे तुमची आज्ञा मोडेन का मी जरा मन घट्ट करायला वेळ द्या ना मला चीयर्स अहो मराठी चांग भलं अहो कच्ची आहे रंग्या हॅलो हॅलो यांच्या आवाजाला काय झालं दारू घशात अडकली आहे आणू आणू रंगाजी वरण हाक मारत म्हणजे लगेच 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 खाली लगेच जाऊन येतो आपल्या सेवे करता तुरंत त्वरित मी हजर होतो पण माझं एक काम कराल का ही माझी जरा प्रॉपर्टी सांभाळा
कशाला सारखे सारखे त्याला हाका मारतेस? चांगलाय होतो तुम्ही ना उगाच राग राग करता त्याचा. किती चांगलाय, आपली सेवा करतो. माझा लळा लागलाय वाटत. रंग्या काकू एवढ्या नका वाकू. काही नाही जा तू शाळा. सारखं सारखं डॉमिनेट नाही करायचं मला. हल्ली पण लावलेली दिसते. रंगू रंगू हळूहळू सगळं कमी होत आहे. ये बस. हा बस. 20 वर्ष डॉमिनेट केलंय मला यांनी. तलाक तलाक तलाक. काय बडबडताय काय तुम्ही? खबरदार एक शब्द बोलायतात. या रंग्याला सोडीन तुमच्या अंगावर. काय सोडीन? अरे काय कुत्रा वाटलो की काय मी? रंगारी रंगारी. माझा उरलेला पेट तू घे. नको नको कॉकटेल होईल. घे ना रे रंगुड्या. रंगुड्या टुक 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 टुक. रंगेजी अरे खाली खाली बाबा. हॅलो यजमान. हॅलो. आवाज दारू नाका तडकलीये. हॅलो हॅलो. आपला आवाज आहे तसा. मी जरा खाली जाऊन येतो. लवकर ये बरं का. तोपर्यंत माझी जरा प्रॉपर्टी सांभाळ. हा दे. यायला शेम दादा कोणके. शेम तू शेम दादा कोणके. शेम उषाचा वाय. रंगेजी अरे मदिर प्राशन करायला. हॅलो यजमान. मी जरा माझी पोझिशन आठवतोय काय. रंगाची तुझी प्रॉपर्टी. हा हे बाबा महत्वाचं आहे, नाही नाटकच पुढे सरकणार नाही. एवढा प्यायलो की काय मी अंधारी आली. तिथे सांगितलं कॉकटेल नको. कॉकटेल आपल्याला जमत नाही. यजमान इथे एकदा तरी सांगा ना. व्यवस्थित बसलंय का? हा व्यवस्थित बसलंय. पण पुढचे केस फार वाढले तो रंगाजी. अहो मी उलटा उभा आहे. हे डोळे नाक तोंड दिसते रे. इथे नाही आहे काय? इथे इथे समा. मी सरळ होतो. किती पिता हो तुम्ही शी. रंगाजी जी कम ऑन डान्स विथ मी. डान्स डान्स. या अवस्थेत डान्स करणं कठीण आहे. असं असलो फुलटू नाचलो असते. असं नाही हे नाही जमा. आणि पूजा मी आहे ना तुझ्या बरोबर डान्स करायला. मी बोर झाली रे. आय वॉन्ट समथिंग न्यू. हा रंगाजी की नाही मला खूप आवडलाय रे. किती उशीर केला तो सांगायला. पूजा अगं तुझे किती पेक झाले. हो देत रे किती. पण घे रंगाजी घे थोडी घे. नको नको नको. अरे माझ्यासाठी घे. नको आधीच कॉकटेल झाले. अरे घे बाबा घे. नको. अरे घे रे घे. अरे पिंपळ असल्यासारखी ओतू नका. घे. शाबास. यायला आता फुल तयार झालोय. आता 40 वर्ष राहिले की नाही तुझ्या बरोबर. राहिले की नाही. आता कंटाळा आलाय. यजमान तुमची इज्जत काढतात. कंटाळा म्हणतात त्या. होड करतात तुम्हाला. होड म्हण एकदा. म्हणा म्हणा ये हडिये. म्हणा ये हडिये. मोठ्याने म्हणा ये हडिये. आता मुंबईला गेल्यावर हा पार्टी ती हडिये. रंगेजी कम ऑन डान्स विथ मी. या अवस्थे उभं राहायला जमत नाही. डान्स काय बोलताय. आता आपला फक्त एकच डान्स सरपटी डान्स. रंगाजी मी गाणं लावते. मग गाणं लावते. मग कवितेवर नाचतात की काही. अरे काय करते. अरे दोघे फुलटू झाले.
कंडवायला देतात की काय आजा तुझको पुकारे मेरे गीत रे मेरे मीत रे ओ मेरे मितवा मेरे मीत रे आजा तुझको पुकारे मेरे गीत रे मेरे मीत रे ओ मेरे मितवा ओ मेरे मितवा ओ मेरे मितवा चल 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 ये तू अरे 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 ये माझ्या बाजूला अरे येते बस अरे म्हाताराच माझ्या मागे काय लागल्यात आता तुला नेलं ही कशी झाली मागून इकला सरन साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग कसं नाचणार कठीण आहे याच्यावर नाचणं अरे रंग्या फोन लागतोय फोन सुनमितवा सुनमितवा तुझा कितवर ये हॅलो हा जुळे बंधू आत मग मी काय करू जुया बहिणींबरोबर लग्न केलंय मग मी काय करू हनीमूनला इकडे देत आहे काय बापाचा बंगला आहे मामाच आहे अय तुझ्या मामाचा आता जुळे रोकर कुठून आणू मंडळी तिला आणखी दारू हवी आहे ना तिला आणखी दारू हवी आहे काय